नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार. ही कथा अत्यंत काल्पनिक आहे, सत्याशी त्याचा दुरान्वयी संबंध नाही, आणि असलाच तर तो एक विनोदी योगायोग समजावा. केशव महाल, केशवराव पंतांच्या स्मरणार्थ बांधलेल्या माधवराव पंतांच्या या वाड्यातील हे अतर्क्य आहे. हे कैलासवासी केशवराव पंत या घराण्यातील पहिली पिढी. हे बाजूला दिसत आहेत ते कैलासवासी माधवराव पंत. पलीकडच्या नारायणरावांच्या स्वाधीन हा वाडा करून माधवराव गेले. नारायणरावांनी आपल्या परीने वाडा सांभाळला. त्यांचं वय झालं, आजार उफाळून आला आणि ते हुंकीचू करीतच गेले. मग मनोहर पंतांवर वाड्याची जबाबदारी येऊन पडली. आता वेळ काय सांगून येते. पंतांचीही वेळ भरली आणि भरल्या ताटावरून उठावं तसं ते आयुष्यातूनच उठले. घरात श्रीमंत दामोदर पंतांचं राज्य आलं. हे श्रीमंत दामोदर पंत. अरे पंत कुठे गेले? पंतांची फ्रेम रिकामी कशी? हा आलं लक्षात, पंतांना वेळेचं भान फार. तर हे श्रीमंत दामोदर पंत आज केशव महाल मध्ये त्यांच्या नंतरच्या दोन पिढ्या वावरत आहेत. अडचणीच्या काळात पंत कुटुंब. दामो, काय माई? काही हवाय का? नको. पाणी हवंय? नको. चहा हवाय? नको. काही खायला हवंय का? नको. बर. अण्णा. अण्णा हवेत? येतील हो, येतील. यायचीच वेळ झाली आहे त्यांची. शांता, ए शांता. शांतात ना नशीब आमचं. अरे बाबा बाबा, बघा तर आपले पोती वाचत बसलेली असते. एवढा अभ्यास केला असता पाचवी तरी पास झाली असती. वाचताना वर बघू नये, गणपती वाचताना हनुमान सुरू करायला नाही तर मध्येच. अण्णा मेलं जा ना, तुझ्या नेहमीच्या जागेवर जाऊन बस ना. आल्यावर कटकट मेल्याची माझ्या मागे. अण्णा खाऊ? मेल्या अर्ध्या संपवलं आणि विचारतो खाऊ काय म्हणून, मुस्काट फोडून टाकेन धरून. ए माई, नाही नाही, आज गुरुवार ना, मठात गेलो होतो. म्हटलं तू माझी वाट बघत असणार, उपाशी असतोस, बांगलादेशमधनं आलायस, तुला काहीतरी खायला लागतं म्हणून प्रसाद आणला. खा मेल्या, खा. त्याला कसा घेता येईल, तुम्ही द्या ना. लालू प्रसाद मुलायम सिंग पण खा. हा अरे यातलं वाचलं. दामू प्रसाद खा. आणि नुसत्या प्रसादाने काय होणार आहे मग? त्याला उदी लावा. त्याला उदी चोपतो चांगली. आता कपाळ कर बाबा इकडे. काय करताय? उदी लावतो. अनंत कोटी ब्रह्मांड. आज नको, आज नको. अण्णा आपल्या घरातली ललकारी आहे. मी म्हटलं माशीवाली आली, दोघांचा आवाज सारखाच वाटतो. आपल्या घरातली ललकारी आहे. मी म्हटलं माशीवाली आली, दोघांचा आवाज सारखाच वाटतो. मांदेल घ्या, पापलेट घ्या, अनंत कोटी मासे घ्या. ठेव तिथं, मग घेते. बघा ओ बघा, कसा शहाण्यासारखा वाटतोय. तू पाय नाही पडत आहे, त्याचा पेढा पडला तो उचलतोय. असू दे.
आज लवकर से घरी आलात? अग आज आमच्या मिल कोणाशी बोलतोय मी? काय झालं? अग आज आमच्या मिल मध्ये गंमत झाली. अहो पण काय झालं? तो ते एका जागेवर कुठे उभी राहू आणि रोज काय आमच्या मिल मध्ये होत असं काय नाही. रोज काही होतच असं नाही पण आठवड्यातून एक दिवस काहीतरी होतच असत. घ्या पाणी घ्या. कसला आवाज ग? हे मेला आपलं घरातलं सकाळ दुपार रात्र मेला चरत असतो आणि मग संध्याकाळचे भोंगे वाजत होतो भोव भोव करून. अग मिल युनियनचं असं म्हणणं आहे की मिल मालक जो काय कामगारांना मोबदला देतो तो बरोबर नाहीये. बरोबर आहे. कामगारांना कसं पिळावं हे मिल मालकांकडनं शिकून घ्यावं म्हणून आजपासून कामगारांनी आंदोलन सुरू केलंय. हे देवा गजानना. वरून पाचवा फोटो. यांची नोकरी वाचव रे बाबा. पुढे त्या मिलला आग लागली तरी चालेल. आता मिलला आग लागला मी काय कचरा गोळा करायला जाऊ? हे देवा गजानना. चकणी असा का पाचवा फोटो या बाजूला माहिती आहे. आधीचं मागणं विसर आणि यांची नोकरी महत्वाची एवढं लक्षात ठेव. चहा घेणार? गणपती दूध घ्यायचं. चहा केव्हापासून घ्यावा लागला? अहो तुम्ही चहा घेणार का? तुम्ही आणणार का? हो आणते. हो आणणार. काय माझ्या बायकोचा आवाज आहे. वा वा वा. बहुत ढूंढने के बाद मालूम हुआ की दुनिया में मिठाई सिर्फ दो जगह मिलती है. एक मिठाई वाले के पास, दुसरी मेरी बायको की आवाज. एवढा उशिरा जोक कळला तुला? आणि मी कामावर न आल्यावर माझ्या मागे कटकट केलीस ना मेला माई. काय नाही जरा विचारपूस करतो त्याची. काय कसं काय वाटतंय आज? रोज वाटतं तसंच. बापरे रोज सरकस. म्हणजे आज पण संध्याकाळी सहा नंतर आमचं काही खरं नाही. काय वाचन वगैरे केलं? हो दोन वर्तमानपत्र वाचली. अरे वा वा बेटा प्रगती झाली. दोन दोन वाचलीस का? तुझ्या बापाचा पैसा वर आले का रे? एकाच दिवसाचे दोन नवा काढलेस? आणि हे पण वाचलं. एवढं नाही यातलं मासिक वाचलं मनशांती. हा ते वाचत जा म्हणजे तुम्हाला आणि आम्हाला दोघांना शांती मिळेल. आणि नवग्रह स्तोत्र पण वाचलं. ते पण वाचलं का? पण मी नाही माईने सांगितलं म्हणून वाचलं. मी नाही हो. आपले सावंत आहेत ना त्यांच्या गावी महाराज आहेत. त्यांच्याकडून निरोप आला की यानं नवग्रह स्तोत्र वाचलं तर याचे ग्रह नक्की बदलतील. नाही ग्रह बदलले तर बरंच होईल ग. पण शेवटी नवच राहतील ना. आता 12 वाजेने मेला माझी वाट लावायचं. पण अण्णा मला नेमकं झालंय काय हो? तुला एरवी काय होत नाही रे. तुला नेमकं जे काय होतं ते संध्याकाळी 6 नंतर. म्हणजे अहो त्याच्याशी काय बोलताय? दामू जा खिडकीपाशी बस. हा मी खिडकीपाशीच आहे ना. मी म्हटलं तुला दारापाशी आलेस म्हणून. अहो इकडे या. आणि हे बघा रोज रोज त्याच्याशी चौकशी करत जाऊ नका सांगून ठेवते. एवढं काय बोललं त्याला मी? तरी रोज संध्याकाळी 6 नंतर त्याच्याकडनं वाटेल तसा अपमान सहन कर असतो. तुला तो सकाळी वेळ मिळेल ना तर मेला चेचून काढला पाहिजे धरून. माझ्या कैर आलास ना मेला चिरडून टाकेन असं धरून. अहो खाली बसा आणि जरा थंड घ्या. थंड नको ग मला चान बघू. तोच थंड होण्यापूर्वी घ्या. असो कसला आवाज काढतो रे? काय देवाने मायलेज जन्माला घातले. पोरगा बघावं तेव्हा भाऊ आणि आई तसं काय. आमच्या घराण्यात कपिल देव जन्माला आलाय. अहो आज सकाळपासून की नाही आपला दामू अगदी शांत होता. म्हणजे आता सकाळचे पण यायला लागले की काय? तसं नाही हो पण संध्याकाळचा प्रभाव कधी कधी आतापर्यंत राहतो. राहील राहील भलताच प्रभावित माणूस आहे तू. आणि हे पाहिलं का? हे काय नवीन काय बाबा? श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. श्री काय? 1001 वेळा लिहिलंय. कोणी? दामू ना. काहीतरी सांगू नकोस. पहिल्या पानावर लिहिलंय. मागची सगळी झेरॉक्स आहे. असू दे. आता साईबाबा नक्की पावणार हो. हो बाबा पावतात तुला. तो बाबा आले आपल्या घरात. मेले पाय खाली कर हाफ चड्डीवर असं बसू नये. आणि हो काय त्या मयेकरबाई सांगत होत्या. मयेकर? हा माहिती बघतो त्यांना मी. त्या मयेकरबाई सांगत होत्या की 16 शुक्रवारचं व्रत केलं ना की दामू. अरे बाबा आता नवीन व्रत. अगं जगात 33 कोटी देव आहेत. इतरांच्या वाटेला थोडं शिल्लक ठेव. घरावरच्या प्रत्येक संकटात देवास भेटी देणं चांगलं नाही. आणि चुकून माकून जर काय सगळे देव एकदम प्रसन्न झाले घरावर संकट येईल. संकट? संकट कसलं? चमत्कार आहे चमत्कार. अगदी खरा खरा घडणारा चमत्कार. काय प्रत्येकाच्या घरात जो चमत्कार घडतो ना तो सौम्य असतो. आपल्या घरात हे चलचित्र सुरू असतं. म्हणजे बघायचंय बघ. सावनबुवा कशी आहेत रे? ते बघ. मयेकर बाई त्या बघ. तुझी आई काय वर्गातली मैत्रीण आहे का चिकनी म्हणतो ती? मुरली मनोहर
थोबड बघ. अरे होय, अरे अरे मेले, अरे मेल्या मुरली फुटेल ती बस. आता जाऊ द्या हो. कसंही असले तरी माझे सासरे होते ते. अगं जसे तुझे सासरे होते ना तसे ते माझे वडील सुद्धा होते. म्हणून त्याने मला इतकी वर्ष जो काही त्रास दिलाय तो मी आता किती वर्ष सहन करायचा. अगं त्या थेरड्याने मला पिंड जाणार दिवशीसुद्धा सोडलं नाही, आठवते ना. पिंडाभोवती सगळे कावळे जमा झाले होते, एक कावळा चोच मारायला तयार नाही. अचानक एक कावळा माझ्या डोक्याने येऊन बसला आणि वर ओरडला, गणपत आओ आओ. आहो आहो, श्रीमंतांविषयी असं काहीतरीच बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? अगं तो म्हातारा माझा बाप होता ग. शिव शिव शिव, म्हातारा काय थेरडा काय, असले असभ्य शब्द उच्चारून माझ्या दामूवर त्याचे वाईट संस्कार करू नका सांगून ठेवते. तू ना त्याला गरजेपेक्षा जास्त लाडून ठेवलंयस. त्याची फळं आपण रोज संध्याकाळी 6 नंतर भोगतो. मला माहिती आहे माझा मुलगा तुमच्या डोळ्यात खुपतोय. खुपतोय? नशीब चष्मा लाव तुम्ही, आता बुबुळा रस्त्यात पडली असती कुठेतरी माझी. काय झालं अण्णा? अहो कुठल्या विषयावर चर्चा करताय? दोन डायलॉगच्या मध्ये गॅप बघ किती. तसे काय अटल बिहारी वाजपेयीच बोलतायत. भारत इस मुकाबले का मुंह तोड़ जवाब देगा तोपर्यंत पाकिस्तान घुसला आतमध्ये. माझी अडचण होते का घरात, मी जाऊ कारगिलला जाऊ? अजिबात जाऊ नकोस. अरे संध्याकाळी 6 नंतर सगळे जवान वेडे होतील तिकडे. नाही हो नाही, मी माझ्या बछड्याला कुठं सुद्धा बाहेर जाऊ द्यायची नाही. तू ना त्याचा चूल कोंबडा करून ठेवणार आहेस बस. तुम्ही जर आता गप्प बसाल का? आयुष्यातली माझी एक तरी इच्छा पूर्ण करा. हे तुझ्या इच्छा आकांक्षा ज्या काय घरात पूर्ण झाल्या नाहीत ना याला कारण तूच आहेस. अगं तुला मी रिस्पेक्ट देतो, तुझा आदर करतो, याचा अर्थ असं नाही मी तुला घाबरतो. काय बोलता तू, मला रिस्पॉन्स देऊ नकोस. नाही मी रिस्पॉन्स द्यायचा नाही, माईनी रिस्पॉन्स द्यायचा नाही. अहो मग असे एकटे बडबडत बसू नका, लोक तुम्हाला वेडा म्हणतील. चालेल, मला वेडा म्हटलं तरी चालेल. ओ सावध, अण्णांना वेडा म्हणा. अरे मारू त्याला, मारू नका, माझ्या गळ्याची शपथ आहे. मारत नाही का, वाजले किती बघतोय मी. 5:15. 5:15? सुमन कुठे? क्लासला गेली आहे. अरे हे दोघं पण आले नाही अजून? हो येतील, रोजचा कार्यक्रम विसरला ते का मूर्ख आहेत का? अगं 6:00 आधी सगळे हजर पाहिजे ना, तुला सांगतो. अरे बस रे खाली बस. दामोद 6 वाजेर आले ना अशी धडधड सुरू होते माझ्या इथे. त्यात काय घाबरायचं एवढं, आपण हल्ली त्याला किती चांगल्या प्रकारे हाताळतो. कोण कोणा नमस्कार करत तेच कळत नाही मला. अरे हो विसरणार एक गोष्ट सांगतो. आले थोरले आले. नाही ना नाही ना, आम्ही याला हाक मारतो की गातोय. काय लग्नानंतर या माणसात चमत्कारिक बदल झालाय. पूर्वी ऑफिस मधून आला की माई अण्णा आणि मेला, आता नाही ना. ते बघ. नाही ना कुठे? नाही ना घर मे नाही ना. अहो आम्ही दोघांनी कामावर हाफ डे घेतला होता. कोण वारला का ऑफिस मध्ये? नाही हो. अहो आमचा दोघांचा पिक्चरला जाण्याचा प्रोग्राम होता. हाफ डे घेऊन कसले बे टाकता रे? अहो अण्णा रोज सकाळपासून आम्ही दोघही कामावर असतो. बरोबर. आणि संध्याकाळी काय या कामावर रुजवावं लागतं. ते बघ ते बघ. हो ते रोजच आहे. हो अण्णा मनमोकळेपणाने जे काही बोलणं होतं ना ते येता जाता ट्रेन मध्ये. हो ट्रेन मध्ये कोण कोण आपल्याकडे पाहत आहे या विचारातच एकमेकांकडे बघणं होत नाही. अण्णा तुम्हाला सांगतो त्या ट्रेनच्या गर्दीत नैनाच दिसत नाही मला. माझं पण तेच झालंय. म्हणजे या देवांच्या गर्दीत माहीत दिसत नाही मला. म्हणूनच आजचा प्रोग्राम जस्ट फॉर अ प्रायव्हसी. प्रायव्हसी ती कशाला हवी आहे? आमच्या वेळी कुठं होती प्रायव्हसी? अगं माई त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती. अगदी बरोबर बोलतोय तू. काय त्यावेळी आपले आई वडील आपल्यासारखे सुधारक नव्हते. तुमच्या वडिलांचा विषय काढू नका. काय रे बाबा? अहो त्यांच्याबद्दल तपशीलवार माहिती रोज मिळतेच आहे. हो हो हो. तंगडाच मोडतो. कोणाचा? नैनाच. येऊ दे ना तिला. आले 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 सुमन आली. मी आला रे. अरे बाबा मग त्यात आनंद होण्यासारखं काय? नाही वाजलेत किती? 5:30. मग आता त्यांना आनंदच होणार. अण्णा या रोजच्या त्रासाचा कंटाळा आलाय मला. अरे विजय चिडू नकोस, प्रसाद घे बघू. इथे एक बरं आहे, घरात जरा भांडं वाढले की प्रसाद खा. प्रसाद आहे, जेवण नाही, दोन दोनदा मिळालं बस तिकडे. सुमन काय आहे इकडे कार्टे? इकडे 5:30 गेले होतेस कुठे तो? अगं माई सरांनी क्लास म्हणून लवकर सोडलंच नाही. या घरात कोण माझं ऐकतच नाही. अच्छा 6 नंतर तुमचा हा प्रॉब्लेम आहे. बरे अण्णा कशी पशी धावत पळत आले. अगं 5:30 गेले, जा त्याच्या तयारीला लाग लवकर. दामू तुझ्यासाठी पुस्तक आणलंय. आत्ता वाचून काढतो. आत्ता नको रे बाबा, उद्या वाच. का काय का? अर्ध उठले तर मलाच विचारतील इंग्रजी मासिक इथे कोण ठेवलं आणि 2 मुस्काट देतील माझ्या. कोण? मी मी वेडा आहे ना, मारतो स्वतःला नुसता. ओ सावंत अण्णांना वेडा म्हणा. घाबरे रे, तुला किती वेळा सांगितलं, कोण ऐकतच नाही माझ्या या घरात बाबा. 5:35 झाले अजून पत्ता नाहीये. येतील येतील, बेरिंग घेतले त्यांनी.
अहो अण्णा नैना विषयी बोलतोय मी. अरे मग कामावर फोन करून पाहायचास. माई मी कामावर फोन केला होता. मग ऑफिस मधून कळलं ते केव्हाच निघाले. अरे मग मैत्रिणीकडे गेले असेल. अहो अण्णा मैत्रिणीकडे? मग माझा पुतळा कशाला करायचा? तिला सांगून जाता येत नाही. असं नाही राजा, तिने तुला फोन केला नाही कशावरून. अण्णा 3 पिक्चर होता. अहो 2:55 पर्यंत मी ऑफिस. अहो 5:40 झाले. आले नाही अजून? नाही. कोण? नाही तो माझा बाप यायचा. अहो अण्णा तुम्हीच मला सांगा, हिला यायला उशीर झाला ना तर यांना मी काय उत्तर देऊ? काय बरं वाटलं रे का? या घरात मला कोणीतरी प्रश्न विचारला. 1942 साली मला शेवटचा प्रश्न विचारला होता. त्यानंतर तू विचारतोय. सांगा आता. अरे सुट्टीच्या दिवशी तुम्ही तुमचा बेत का नाही आखत? तो पण चान्स घालवला त्यांनी. अरे हो बाबा, बरी आठवण झाली. काय? 2 आपल्या सुमनला बघण्यासाठी एक स्थळ यायचंय. काय सांगताय? ते आमच्या मिल मधले सरपोतदार आहेत ना, त्यांच्या परिचयाचं आहे. मुलगा सुशिक्षित आहे, शिवाय सरकारी नोकरीत कामाला आहे. अण्णा मला लग्नाची घाई नाही. तुझी उंची लहान आहे, वय जास्त आहे, आणि 5:30 वाजून गेले. तयारी लागते त्या दामू सर, आपल्याला तयारी करायची. चल. कसली तयारी? ती मला पोचवायची असते बाबा. जा चला. आणि काय काय पाण्याचा कार्यक्रम घरीच ठेवलात? नाही, बहुतेक ताजमहल हॉटेलच बुक करतोय मी. आपल्याला परवडणार आहे का? तुला कळतं ते मला कळणार नाही का? अगं मला माहिती, संध्याकाळी 6 आपल्याकडे हा कार्यक्रम असतो, म्हणून पाहुण्यांना बरोबर 4 बोलवलंय, म्हणजे 6 त्यांना आपण मोकळ करू. जेमतेम एकच तास मिळतोय, मग 6 श्रीमंत येणार. हे मेले रोज येतात ग. वाट लागली. नाही रे, चांगलं स्थळ आहे. अण्णा स्थळाविषयी नाही बोलत आहे मी. अण्णा 6:45 झाले. अरे बापरे, अजून नैनाचा पत्ता नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना, श्रीमंतांना सगळे घरी हजर लागतात. येईल रे, आता मला टेन्शन देत बसू नको. आलीच पाहिजे, नाही तर त्यांना उत्तर देताना माझ्या तोंडचं पाणी पळेल. अरे आली नाही ना, आली बघ. आली का? बघतोस तिला मी. नाही ना, कुठे होतीस ग तू? तू कुठे होतास? घ्या, चोराच्या उलट्या बोंबा सुरू झाल्या. 3 थिएटरला भेटायचं होतं, इथे भेटायचं ठरलं नव्हतं. ए 3 मी थिएटरवरच होतो. 3-5 मी तिकडेच उभी होते. नाही ना, खोटं बोलतेस तू. तू खोटं बोलतोयस. माई हा खोटं बोलतोय ग. मी तिथे उभी होते, हा आला नाही, शेवटी मी निघून आले. अहो अण्णा, 3 मी थिएटरच्या पार्किंग गेट जवळ उभा होतो, शेवटी येणारा जाणारा प्रत्येक जण मला ब्लॅक वाला समजायला लागला. आणि माझं काय झालं होतं ह्याचा विचार केला? येणारा जाणारा प्रत्येक पुरुष मला विचारून गेला, काय येते का पिक्चरला? ह्यासाठीच टाइम पाळायचा असतो. अहो अण्णा, हिला कामावर उशीर झालाय, खोटं बोलते ही. मी ऑफिसातून लवकर निघाले होते, हवं तर विचार माझ्या मैत्रिणीला. मैत्रीण? अण्णा मी तुम्हाला म्हटलं होतं ना, ही मैत्रिणीकडेच गेली असणार. चल, हे मी तुला म्हटलं होतं. हो, ते महत्वाचं नाही हो. 3 मी थिएटरच्या पार्किंग गेट जवळ उभा होतो, विचार होता अण्णांना. हो हो, मी 12 तिकडे ब्लॅकच करतो. तू खोटं बोलतोयस रे. बघ, तू खोटं बोलतेस. तू खोटं बोलतोय. नेहमी वेळेवर येत नाही, कधी तू असं भांडण करतोय, कधी वेळेवर येत नाही. भांडण वाढतात, प्रसाद द्या. दिवानी तुला काही अक्कल दिली की नाही रे? अगे तुलाच दिली नसेल, पार्किंग गेट जवळ मी उभा होतो. मेन गेट सोडून पार्किंग गेट जवळ उभं राहिला, तू काही मूर्ख आहेस का रे? मेन एंट्रन्स जवळ कशाला? का? पिक्चरला जायचं नव्हतं आपल्याला? मग एवढेच 3 एकांतात बोलायला मिळाले असते. तुझ्या मनात काय चाललं ते मला कसं कळणार रे? मला काय स्वप्न पडलं होतं का? मूर्ख आहेस तू. तू मूर्ख आहेस? कधी कधी सावरले श्रीमंत आले. गडबड. अप्पा वाड्यात एवढा मोठाने आवाज कोणाचा येतोय? कोण येतो? अप्पा तो मुलगा विजय. ती कोण आहे? ती सून नयन. ही कोण आहे? ही मुलगी सुमन. ती कोण आहे? ती मुलगी नाही, पूर्वी होती, आता आमची मंडळी. मग तू कोण आहेस? मी गणपत यांचं मंडळ. गणपत दामोदर, शांता, विजय, नैना, सुमन, दामोदर. मग तुझा धाकटा दामू कुठं आहे? हा काय दामू कुठं आहे गणपत? हा हा गेला. हा कधी? तिकडे नाही, तिकडे नाही, अमेरिका. अमेरिकेला असतो. मग तू इथे काय करतोय? गिरणी कामगार. चाल जागा दोन बस. चालतो बघ, कसा नीट चाल. बस तिथे भस्म लावून फिरतायत. अरे पूर्ण अंगाला लावा भस्म हिमालयाचा, तेवढाच आमच्या डोक्यावरचा ताप कमी होईल. छे 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 छे. अरे तुझ्याबद्दल काय स्वप्न पाहिले होते आम्ही, सगळी माती मोल ठरवलीस गंगे. आईचा फोटो काढलाय गाडवर, आईचा फोटो काढलाय. छे 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 छे, ह्या वा, ह्या ह्या मुलांची काय अवस्था करून ठेवली आहे बघ. तुमच्यामुळे झालंय ते सगळं. उलट बोलतो, उलट बोलतो. आता मला ह्या घरात एक क्षण थांबायचं नाही. हा मी निघालो. श्रीमंत, 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 तिकडे जाऊ नका. आओ श्रीमंत, आओ श्रीमंत, आओ आतमध्ये, आओ श्रीमंत.
बसा बसा हा नाच शिकलात कुठे हा तुझ्या बापाने अशी तोरणं बांधली अशी हा मेला जगातला सुखी माणूस आहेस तू काही डोक्यात टेन्शन नाही तुझ्या अरे आज सुमनला बघायला लोक यायचे चार वाजून गेले अजून आले नाही मी टेन्शनमध्ये आहे तुला काय त्याचं घरातली टेन्शन आम्ही दोघांनीच घ्यायची एक मी आणि यांच्या डोक्यात उवा पडल्या वाटतं काय देवाने दोन मुलं दिली आहेत मला एक आर्किमिडीस दुसरा मायकल जॅक्सन चार वाजून गेले अजून कशी लोक आली नाहीत अण्णा हो अण्णा आता हो का माझ्या बापाला बोललो मी अहो काय चाललंय काय नाही घराची लांबी रुंदी मोजतोय अहो अण्णा चिडून किंवा अस्वस्थ होऊन मनासारखं काही होणार आहे का तू मला शहाणपणा शिकू नकोस तुझ्या चेहऱ्या सुद्धा मला टेन्शन दिसतंय आहेच आहे ना उगाच त्रागा करून प्रश्न सुटणार नाही कळल्यावरच ऑफिसचं काम करतोय ना कसे तुम्ही एवढे सगळे थंड रे अण्णा याला थंडपणा नाही समजूतदारपणा म्हणतात सुमनला बघायला लोक यायचे अजून आले नाहीत म्हणजे आपल्या चिंगीला बघायला लोक येणार आहे किती वाजले साडेचार हा काल नाही हा चिंगी म्हणाला म्हटलं सहा नंतरचा कार्यक्रम सुरू झाला की काय किती वाजले साडेचार तू मला शहाणपणा शिकू नको माई नाही नाही मला मला स्वतःला बस बस घोड गोचिरी लाज लाज रे ताई मला नाच शिकलाय तरी कुठे अख्ख्या जगात असं कोण नाचत ताई तू होणार बस बस रे बाबा आय ग किती वाजले रे अण्णा त्याने सांगितलं ना साडेचार अरे अजून कशी लोक आली नाही हो येतील काय घाई एवढी घाई मग अरे सहाच्या हा कार्यक्रम उरकून घ्यायला नको अरे हो मग काय अण्णा तुम्ही आपल्या घरातली अडचण माहित असताना तुम्ही त्यांना संध्याकाळी बोलवता अरे म्हणून त्यांना मी बरोबर चार वाजता बोलवलं आले 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 माई आली मी आला रे आता फार म्हणजे फारच उशीर झालाय अगं आम्ही सुद्धा त्याच विषयावर चर्चा करतोय चर्चा कसल्या करताय हे देवा गजानना पाचवा फोटो यांना जरा बुद्धी दे बाबा अण्णा आले आले हो ते त्याचे काय लाड करत बसले असू दे हो ते सुमन काय करते तयारी करून कंटाळली का दीड तास झाला पोरगी वाट पाहते अगं बघू दे आतापासून तिला वाट बघायची सवय लागू दे म्हणजे लग्न झालं नवऱ्याची वाट बघत बसेल म्हणजे माई तू पण अण्णांची वाट बघायचीस हो आम्ही पण सानंतर तुमची वाट बघतो तुम्ही येणार आमच्या दोन कानफडात देणार हे शंकरा अण्णांना चांगली बुद्धी दे रे बाबा अण्णा 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 नाही नाही तुम्ही त्यांना आजच बोलवलंय ना का तारखेचा घोळ घातलाय अरे म्हणजे आता घरात माझ्यावर कोणाचा विश्वास राहिला ना की काय अहो अण्णा अविश्वासाचा प्रश्न नाहीये पण ती सुमन कधीची तयार होऊन बसली कंटाळली आहे बिचारी माझाही थोडाफार फरकाने तसंच झालंय मला कंटाळ तर आलाच आहे पण त्याबरोबर तुमचं काय म्हणतात ते टेन्शन ते सुद्धा आलंय खरं म्हणजे सगळा घोळ तुमच्यामुळे झालाय हो हा घोळ तर माझ्यामुळे झाला हो माई बरोबर बोललीस तू अरे तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन मला प्रश्न विचारण्यापेक्षा अरे यावर काहीतरी उपाय सांगा ना अण्णा उपाय नाही ना तू सांग ना नाही नाही माई तुम्ही सांगा माई काय सांगणार अण्णा तुम्ही कशाला विचार करू विचार काय करायचा खाली वाण्याकडे जा फोन करा आणि आजचा बेत रद्दच करून टाक मी तुला उपाय विचारला चिरफाड करायला सांगितली नाही पावणे पाच झाले समजा ती मंडळी आली आली अरे जरा बस रे दोन मिनिटं समजा ती मंडळी आली कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि 6 वाजेपर्यंत गेलीच नाही तर नाही अण्णा नाही ना बोलते त्यात तथ्य हा आता आमचा तसा काही प्रॉब्लेमच नव्हता आम्ही पळून जाऊन लग्न केलेलं ना पण सुमनचं लग्न आपण रितसर करणार आहोत आणि आपल्या घरातली कुठचीही गोष्ट आपण त्यांच्यापासून लपवून ठेवण्याचा आपला अजिबात उद्देश नाहीये हो आणि लपवण्यासारखं आपल्याकडे आहेच काय हा हा प्रकार त्यांच्या समोर आधीच घडला ना तर परीक्षेला बसायच्या आधी नापास म्हणून रिझल्ट हातात येईल होय होय पोरगी म्हणते ते बरोबर आहे मला तर काय सूचनाच झालंय हे देवा गजानना पाचवा फोटो आमच्यावरचं संकट टळू दे रे बाबा माझ्या मुलीचं चांगलं होऊ दे साईनाथा सातवा फोटो शिर्डीला येऊन मी तुझा नवस फेडीन पण ती मंडळी लवकर येऊ देत आणि लवकर जाऊ देत रे बालाजी फोटोच नाहीये अरे मेल्या बालाजी देवाला नाही तुला म्हणाली बस तिकडे माई माई तुझं काय चाललंय काय
अगं अशाने एकही देव तुझ्या मदतीला धावून येणार नाही. अरे जरा कुठे घरावर संकट आलं की ताबडतोब हे गजानना गजानन आपल्या आसनांना उठतो ना उठतो तो हे शंकरा. मग गजानन म्हणतात माझे वडील चालले आहेत मी कशाला जाऊ. शंकर आपल्या आसनांना उठतो ना उठतो तो हे विठ्ठला. शंकर म्हणतात विठ्ठल चालले आहेत मी कशाला जाऊ. आणि विठ्ठल म्हणतात मला वेळच नाही आहे. आता ज्ञानेश्वर आणि मुक्ताई येणार आहे आम्ही तिघं बसून गाणं गाणार. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. ज्ञानेश्वर महाराज हे गाणं गातात. आता ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई बहीण भाऊ नव्हते. माझं चुकलं बाबा तुझं बरोबर. अगं आशाने देव होतो स्थिर आपण होतो अस्थिर. झालं तुमचं व्याख्यान संपलं. तुला बोलायचंय. नाही 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 बोलायची एक सुद्धा संधी सहजासहजी सोडू नका बघा. अमाई अण्णांना फारच बोलले. नाही तर काय. नाही नाही पण बरोबर बोलले. तू नेमका कुठल्या बाजूने सांग तरी मला एकदा. 4:50 झाले. हो ते वाण्याचे पैसे द्यायचे ना. नाही नाही 4:50 झाली आहेत. बापरे हे पांडुरंगा. नाही मी एक एकच देवाचं नाव घेतो. माई सुमन या लग्नाला फारशी उत्सुक आहे असं मला वाटत नाही. अगं तुला काय म्हणाली. नाही पण तिच्या एकंदरीत वागण्यावरून मला असंच वाटतंय. ए मागच्या दोन स्थळांची वेळी ती तशीच होती. या गोष्टीवरनं हा निष्कर्ष काढणं बरोबर नाही. नाही पण अण्णा सुमनचं कुठे बाहेर प्रेम प्रकरण मागे वा. का अरे घरात एवढं प्रकरण चालू असताना बाहेर दुसरं प्रकरण करेलच कोण. आणि तसंच जर काही असतं तर आम्हा दोघांना एक सोड. पण नैनाला काहीतरी सांगितल्याशिवाय राहिली असती. माई कशाबद्दल. अरे प्रेम प्रकरणाबद्दल. माई नैनानी मी एकाच कॉलेजात शिकत होतो. तिचं माझ्यावर लग्नापूर्वी प्रेम होतं हे तिने मला लग्नानंतर सांगितलं. इतकी फास्ट आहे तुमची नैना. पुरे पुरे 5 आले. हो अण्णांच्या चेहऱ्यावर 12 ठरलं. काय ठरलं. काय मी आता खाली येतो आणि आजचा प्रोग्राम कॅन्सल करून येतो. हो अण्णा कधी ती मंडळी आल्यावर. अरे हो मग काय करूया. आता ती आली ना पटकन सुमनला दाखवूया. चहा पाण्याचा कार्यक्रम उरकूया आणि ताबडतोब त्यांचा निरोप घेऊया. मग यांचं स्वागत करूया. फुला फुलांच्या बांधून माळा. बस तिकडे. अण्णा 5 आले. या मंडळींच्या गडबडीत एक महत्वाचं काम राहिलंय. काय ते. धामूची तयारी. नको नको त्याला ह्याच कपड्यात राहते. त्या कपड्यात असलं ना आपल्याला मनमोकळेपणा गप्पा मारता येणार नाहीत. शिवाय सारखी यांची नजर आपल्यावर असं वाटेल. अहो तसं काही होणार नाही. मागच्या वेळी माहिती आहे ना काय त्यांची तयारी केली नव्हती तर मला फटकवलं होतं. अरे हो मग ह्यावेळी जर ऐका माझं. मग काम कर सुमला सांग तयारी करायला. अहो ती स्वतःची तयारी करते. मग तुला कोण बघायला येणार आहे का. चल दामू पण कसली तयारी. ती मला पोचवायची असते बाबा. चला 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 मी आलो जरा खाल्लं. अहो अण्णा तर तुम्ही कुठे निघालात. अगं फोन करून बघतो काय झालंय ते. बरं फोन नंबर घेतलात. या बाईला वाटत जगात हिचाच नवरा मूर्ख आहे. फोन नंबर नाही मी असंच चाललोय. बघ एव खात्री करून घे बघ आहे की नाही. खिशावर लिहिलाय फोन नंबर. असेल का इथे कुठेतरी. मी तुम्हाला चांगली ओळखू नये. तरी पण संसार करतेच आहेस ना. अण्णा मी जाऊन फोन करू. हा जा तिथपर्यंत जा. मग तुझ्या लक्षात येईल नंबर नाहीये हे माझ्या मागे शोधायला. अहो पण त्या दिवशी कुठलं शर्ट घातलं होतं. त्या दिवशी काय वार होत ग. बुधवार. बुधवार म्हणजे पांढरा शर्ट का हो. अरे सोमवार ते रविवार मी पांढरा शर्ट वापरतो कारण माझ्याकडे एकच आहे. म्हणजे वरच्या कशात असणार. काय आलो हा 2 काय फोनचे 10 कसे. अण्णा तो मोबाईल नंबर आहे. ते तुला माहिती आहे का बघितलं रे. माहिती आहे. आलो 2 आलो 2 आलो. गणपतराव आहेत का. ते फोन करायला चालले आहेत. आपणच गणपतराव. काय प्रॉब्लेम आहे का. नाही नाही मी सरपोतदारांचा मित्र शृंगारपुरे. तुमची कन्या आहे ना आतमध्ये. नाही नाही माझ्या मुलासाठी म्हणजे शेखरसाठी पाहायला आलो. नाही आमचा शोरूम नाही हो. अहो मी मागणी घालायला आलोय. आता मागणी आहो. अहो माझ्या मुलासाठी तुमची मुलगी म्हणजे लग्नासाठी. अच्छा. अरे म्हणजे सरपोतदारांचे मित्र शृंगारपुरे. बरोबर. हे तुम्ही बोललातच नाही. या 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 या. अरे बाबा चला एकन चाचं बघा. एकन सुमनकडे लक्ष ठेवा. जरा घड्याकडे लक्ष ठेवा. काय तुला कान फाडून काढला पाहिजे. का हो तुला दामूला हात न्यायला सांगितलं ना. दामू तर आताच आहे. महाकोण हा मामू. अहो गणपतराव. अप्पा. अहो मी शृंगारपुरे. नाही ते इकडे बस ना. इथे बसतो ना. नाही तिकडे मोबाईल पकडत नाही. अच्छा अच्छा या असं बसा 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 बसा. अरे ते बघा पाण्याचं बघा बाबा. पाणी द्या. अरे हो ते फ्रीजचं पाणी चालतं ना. हो चालतं ना. नाही आमच्याकडे फ्रीज आहे ना. असं द्या पाणी. घ्या पाणी पुरे. अहो मी शृंगारपुरे. नाही पाणी पुरे का म्हटलं. पाणी पुरे. ते काय फ्रीजचं पाणी असलं ना लोक 4 ग्लास पितात. हो आमच्याकडे फ्रीज आहे ना. बसा बसा बसा.
अहो उशीर का केला? अहो ज्याच्यासाठी मुलगी पाहिजे तोच वेळेवर घरी आला नाही. अरे वा, मग फार बरं झालं. आता एक काम करा, पुढच्या सोमवारी मात्र बरोबर 4 वाजता या. चला आपण माझा मुलगा येतो ते ह्याला बोल. मला प्रेम हा मुलगा. हो मी म्हटलं टाय लावला म्हणजे सेल्समन. या 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 तिकडे तिकडे रिजव आहे, रिजव तिकडे तिकडे. चला पाण्याचं बघा. हो पाणी द्या. ते फ्रीजचं पाणी चालतं ना? हो चालतं. नाही आमच्याकडे फ्रीज आहे ना वाढणा. काहीतरीच काय फेकताय? काय कुठे फ्रीज आपल्याकडे? आज माठात बर्फ टाकलाय. तर हा माझा मुलगा शेखर. हा माझा मुलगा विजय. नमस्कार. नमस्कार बाबा. हा मुलगी पसंत आहे? अरे तिकडे. अरे सुन आहे ती माझी, तिकडे बघ बायको माझी, बायको लक्षात ठेव. हा म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी का? हो हो एक मुलगी आणि हा एक मुलगा. अच्छा अच्छा मोठा मुलगा. मी कोणाचा? हा कोण विदूषक? विदूषक नाही हो. मग माझा मुलगा दामू. अच्छा ते काय आमच्या 40 फ्रँचायझी कॉम्पिटिशन आहे ना. आज तो हे करतोय दगडूशेठ हलवाई. वा चांगला कलाकार दिसतोय. भरपूर कला आहे त्याच्या अंगात. संध्याकाळी 6 नंतर कला फफवते नुसती अशी. ह्याच्या मागची सुमन म्हणजे एकंदरीत तुमचं छोट पण सुखी कुटुंब आहे. परत आम्ही काय करतो? काय करताय? पटकन सुमनला आणा. तुम्ही बराबर प्रश्न विचारा आणि 15 मिनिटात तुम्ही इथं निघालात तरी आम्हाला राग येणार नाही. गणपतराव या घरात मला अण्णा म्हणतात. गणपत फक्त एकच म्हणतो. हो अण्णा नाहीतरी आम्हाला उशीर झालेलाच आहे. जरा निवंतपणे आटपो. नाही हो तुम्ही उशीर कराल तर सगळंच आटपेलो. अहो पण का? आता कसं सांगू का? अण्णा मी यांच्या चरणाशी बसू. आपण तिकडे धरणाशी बसा. अहो बसू द्या त्याला आमच्याजवळ. ऐकणार नाही त्या. तुम्ही ते सुमनचं बघा. हो सुमनची तयारी झाली का बघतो. अरे काय बघतो, केव्हाच नटली ती आणि तिला म्हणा शृंगारपुरे. हो हात मारलीत ना शृंगारपुरे. तुम्हाला नाही मग मुलीला म्हटलं लवकर ये शृंगारपुरे. अच्छा अच्छा हा काय नेहमी बैठा खो खो खेळतो काय? वाटलं तू प्रश्न आणलेत ना. बरोबर विचार. आपल्याकडे वेळ कमी आहे अण्णा. आल्यापासून बघतोय तुम्ही घाईपार करतो. जरा बेताने होऊ द्या. नाही ते काय आमची जागा लहान आहे ना. अच्छा अच्छा काही आघाडीत घडलं तुम्हाला बाहेर काढणं मुश्किल होतं मला. पण आमचंही घर छोटस आहे. काय शेखर, शेखरची आई लहान असतानाच गेली. मग हा कसा झाला? अहो शेखर लहान असताना गेली. अच्छा शेखर लहान असताना. तुम्ही अर्धवट बोलता ना, पटकन लक्ष देत नाही हो. आई बापाची माया मीच त्याला दिली. मग अजिबात काळजी करू नका. आमची सुमन भयंकर कोऑपरेटिव्ह आहे. हो ती तुमच्या मुलाला आईची माया देईल. त्यांच्या घरात ती सून म्हणून जाणार आहे, आया म्हणून नाही. म्हणून सांगतो ना याला बाजूला बसू नका. अहो बरोबर आहे त्याचं. बायको घरात आली की आई पत्नी आणि प्रेयसीचं प्रेम नवऱ्याला मिळतं. नाही आम्हाला काय अनुभव नाही. आमच्या घरात अजून सगळे तिथल्या तिथेच आहेत ना. पण तुमचा दामू खूपच शांत. संध्याकाळी घेऊन जात आहे नाही. ही वादळापूर्वीची शांतता आहे. हो अरे बाबा जरा घड्याकडे लक्ष ठेवा ना. अण्णा सारखं तुम्ही घड्याकडे का बघतो? ते काय हो ह्या वेळेला माझं असंच होतं. अहो पण का? आता कसं सांगू का? आणि पहिल्या भेटीत तर नाहीच नाही. हो अण्णा एकंदरीत तुमच्या स्वभावाची आणि या घराण्याची संपूर्ण माहिती सरपोतदाराने आम्हाला दिलीच आहे. हो दामोदर पंतांची नात म्हटल्यावरून आम्ही ताबडतोब होकार दिले. पंतांत प्रस्थान तसं आहे. आमचे वडील ते पण येतात? नाही नाही हो ते केव्हाच गेले. बरं पण जाण्यापूर्वी तुमच्या वडिलांविषयी खूप सांगितलं. काय पैसे वगैरे घेतले? नाही नाही हो खूप चांगलं सांगितलं. शिवाय या वाड्याची संपूर्ण माहिती त्याने आम्हाला सांगितली. अण्णा हे सर्व ऐकून अभिमानानं ऊर भरून आलं. थोडा थांबा ऊर भरवत बसाल. ते काय करतात म्हटलं? अच्छा अच्छा अण्णा दामू काय करतो? दामू बरंच काही करतो. हा म्हणजे शिक्षण पण खूप झालं असेल? नाही तेवढंच कमी राहिलं. हा पण आमच्या सगळ्यांचा लाडका आहे तो. वा अण्णा कळलं. बसतो ना बसतो. अगदी माझ्या वडिलांच्या गुणावर गेलंय सगळं. असं म्हणून त्याला आम्ही बाहेर पाठवत नाही, म्हणून त्याला इकडे बसून ठेवतो. ते काय उठ ना तू, काय तुझ्या कॉलेजमधला मित्र आहे काय? मला गप्पा मारतो. हो बसू दे त्याला आमच्याजवळ. तुम्ही जवळ जवळ त्याला डोक्यावरच बसवतो. आता शृंगारपुरे ही माझी मुलगी. वा छान कलाकार आहे.
अरे बापरे साडेपाच वाजले पुन्हा ते हा ते नाही नाही ते काय हा म्हणजे काय मुली दाखवायचं आमचा पहिला मुहूर्त साडेपाचचा होता. अच्छा तो आता आम्ही बरोबर पकडलाय. आता पावणे सहाला तुम्ही इथं निघालात म्हणजे दुसराही मुहूर्त पकडल्यासारखं होईल. पावणे सहा म्हणजे फक्त 15 मिनिटं मिळणार. मग तुम्ही आज काय काय करायचं ठरवलंय? नाही नाही तर काय आमचे भटजी आहेत ना त्यांनी आम्हाला सांगितलं काय काय पावणे सहाला जर पावणे मंडळी नाही गेली तर 6 वाजता मुलाचा बाप मरेल. म्हणून घाई का? हा आणि नंतर 6 नंतर मला तुम्हाला पोचवायला वेळ नाही. नको नको नको. अरे ते चहाच बघा. हो चहाच बघा. काय तुम्ही लग्न करताय अण्णा? चहा गरम आहे ना? का हो नाही फ्रीज मध्ये ठेवलेला नाही ना? गरम आहे गरम आहे. घ्या ना. सांग काय सांग काय आरामात. काय चहा मस्त झाला. शाबास व्हेरी गुड. ठेवा ना झालं तर ठेवून द्या. पद्धत चांगली आहे तुमची. बेटा बसून घे बेटा. तर ही माझी मुलगी सुमन. अच्छा 12वी शिकली आहे. वा मुलीला काय काय येतं? भरतकाम शिवणकाम स्वयंपाक काम सगळं येतं. माझी बहीण फार गुणी आहे. ते जाऊ द्या. तुम्हाला काय विचारायचं विचारून टाका. विचारा विचारा. माझी बहीण फार हुशार आहे. काय विचारतोय? नाही मी काय विचारणार. उचल चला चला मग चला विचार. हा विचार विचारतो ना. हा विचार विचारा 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 विचारा. मुलीला नाव विचारा ना. सुमन काय माई नाव पण माहित नाही. मुलीला शिक्षण विचारा. 12वी पास. काय वहिनी शिक्षण पण माहित नाही. आता कठीण प्रश्न विचारा विचारा. एका वनातून एक हत्ती गेला किती राहिले? आता वनात एकच हत्ती होता ना तो गेला म्हणजे एक पण नाही. चूक. 50. 51 एक गेला. आता चर्चगेट पासून दादर पर्यंत जी लोकल ट्रेन येते ना त्याला मध्ये किती सिग्नल लागतात? मुद्रे. अहो 3. लाल हिरवा आणि पिवळा. सोपा प्रश्न. क्रिकेट मधील मॅच फिक्सिंग बद्दल तुमचं काय मत आहे? किती वाजले? 5:40. तरी दादर उद्दीन फॉर्म मध्ये आलाय. पण काही म्हणा शिक्षणाच्या मानानं दामूचं नॉलेज खूप आहे. ते काय आमच्या दामूला वर्तमानपत्र वाचायची भयंकर आवड. म्हणजे सकाळी पेपर हातात घेतला की बसला. पेपर वाचायला बसला. अहो वर्तमानपत्रातल्या कुठल्याही पानावरची मला बातमी विचारा मी पटकन सांगतो. विचारा नवा काळ कुठे लिहिलाय? कुठे कुठे? पहिल्या पानावर वरती. अहो 7वी नापास असं कोण म्हणणारच नाही. अहो माणसाची बुद्धिमत्ता त्याच्या शिक्षणावर कधीच अवलंबून नसते. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. हे दामोदर पंत कमी शिकले. हे मनोहर पंत कमी शिकले. ते नारायणराव पंत कमी शिकले. ते माधवराव पंत कमी शिकले. ते केशवराव पंत कमी शिकले. हे गणपतराव पंत शिकलेच नाहीत. पण त्यांची आकलन शक्ती प्रभावी असल्यामुळे आज ते प्रगती करू शकले. वा मिल मध्ये हमाल. हो अण्णा हो तुमच्या दामूचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. याला नुसतं लग्नासाठी उभं केलं ना तो कुणी हसत हसत तयार होईल. आम्ही सुद्धा हसत हसत नाही सांगून टाकू. अहो पण का? अहो तुम्ही सुमनला बघायला आला तिच्याविषयी काहीतरी बोला. खरंच की. पण ह्या दामूच्या हुशारीनं कार्यक्रमाचा अँगल डायरेक्ट बदलला गेला. बरं मी काय म्हणतो? काय म्हणत? तुम्हाला एक विचारलं तर राग नाही येणार. नाही विचारा ना. काय की आमची सुमन कशी वाटली? खरं सांगू? खरं सांगा दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. खरं खरं सांगू? लवकर सांगा तुमच्याही आयुष्याचा प्रश्न आहे. ओ आम्हाला सुमन खूप आवडली. गोड गोजरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. ते काय आनंद झाला की तो असंच काहीतरी करतो. बरं कळला तुमचं आता. चला मग निघा. चल अण्णा ही प्राथमिक चर्चा झाली. उद्या पुढची आकडी आहे. उद्या परवा बोलू ना. अहो पण किती वाजले रे? 5:55. बापरे तुमच्या पाया पडतो. चला लवकर.
ठीक आहे अण्णा, तुमचा अंतिम निर्णय आज असेल तर मी काय तुम्हाला फोर्स करत नाही. हो, मला सुद्धा माझ्या भवितव्याची चिंता आहे. बरं, येतो मी. चला येतो मंडळी. ओके, चल विजय. चला चला, नशीब गेला रे बाबा. एक मिनिट. शृंगारपुरे, वी आर सॉरी. इट्स ऑल राईट विजय. अहो निघा. विजय झाले इकडे 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 बोल विजय. मला या अण्णांच्या चमत्कारिक वागण्याचं मात्र आश्चर्यच वाटतं, पण ठीक आहे, ज्याच्या त्याच्या स्वभावाचा प्रश्न आहे. बरं अण्णा, तुम्हाला एक सांगू. जरा लवकर वाढले किती बघा. आम्हाला तुमचं कुटुंब खूप आवडलं. हे हो, संपूर्ण कुटुंब. अच्छा, फॅमिली फॅमिली फॅमिली. काय माझं मराठी कच्चं आहे. अच्छा अच्छा, मिल मध्ये असतो ना, सारखा इंग्लिश बोलतो. एवढी आज्ञाधारक सुसंस्कृतपणा हल्लीच्या जमान्यात कुठे बघायला मिळतो? नाही नाही, ही सगळी दामोदर पंतांची कृपा आहे. बरं अण्णा, येतो. आमच्या हातून काय चूक वगैरे झाली असेल तर क्षमा असावी. बरोबर, चला येतो. थांबा ना, जेवून जा ना. येतो ना जेवायला. आपल्याकडे काय आज म्हाळ आहे? अहो, किती प्रेम आहे त्याचं माझ्यावर. प्रेम नाही, रात्रीचं खूप उरलंय. चला बरं अण्णा, त्या साखरपुड्याची तारीख आपण नंतर ठरवू. हा, आता साखर आणू, मग पुढा शोधू. बरं अण्णा, लग्नाच्या खर्चाचा आपण नंतर बघू. कसला खर्च? चार घोडे दोन गॅस बत्तीवाले. चला चला चला. बरं अण्णा, आता मी तुमच्या या सुमन विषयी काय सांगू. माझीच मुलगी, मला काय सांगताय. नाही, पण सुमन आम्हाला खूप आवडलं. बरोबर. बरं अण्णा, येतो. आता वळलात तर बघा. आता डायरेक्ट लग्नालाच येतो. चला मंडळी, चला. ओके, भेटू लग्नाला. हो, नशीब साचे आधी गेला बाबा. हो, सावधानी. नाही तर गोल. अरे सावधानी, तयार लागा, तयार लागा. चल लवकर लवकर बाबा, चल चल, या लवकर. अण्णा, माझी बॅग राहिली. बॅग? वा, लग्नाची तयारी आतापासूनच. वा, छान. अरे अरे, कोण बोलतच नाही. अहो अण्णा, मगाशी आम्हाला बाहेर जाण्याची घाई केली, ना आता तुम्ही शांतपणे बसलात. हो, कमाल आहे तुमची. मुलगी पसंत आहे, घराणं पसंत आहे, आता देण्या घेण्याचं काय तर नंतर बघू. कशाला टेन्शन घेताय? अहो, तुम्ही मुलगी देताय हेच कौतुकास्पद आहे. पण आम्ही आमच्या शेखरला लहानाचं मोठं केलं, त्याचं पालन पोषण केलं, त्याचे रिटर्न्स मात्र आम्हाला मिळायलाच पाहिजे. कुठे कुठे पाहिजे तेवढं दाखवून ठेवा. हुंडा नको. हुंडा नाही, दांडात घालतात ती आता डोक्यात. अहो अजिबात हुंडा नको. हुंडा ही पद्धतच आम्हाला आवडत नाही. बरोबर अण्णा, पण आपल्याकडे वरदक्षिणा ही प्रथा आहे. ही तर आपली संस्कृतीच आहे. ही प्रथा मात्र मोडता कामाने. आता मोडतात तुम्हाला ते. हो, दामोदर पंतांची नात आता आमच्या घराण्याची सून होणार म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? धरपाक. धरपाक. अप्पा. हो अण्णा, हा दामू तुम्हाला नावाने आक मारतो. धरपाक. अरे नाही अप्पा, ते ओळखतो मी, सगळ्यांना ओळखतो. हा उपट सुंब कोण आहे? अरे दामू, अरे वडील नाऱ्या माणसाचं असं नाव घेऊ नये. अरे आपली संस्कृती काय? अरे लाजा शर्म वाटत आहे. लाकड्या माणसाची चेष्टा करतात. शांता, विजय, नयन, सुमन, या मेले तर ना गेलेत कुठे साहेब? नवीन भटजी शोधायला गेला असणार. बरं झालं आल्यावर नाही, तो डोक्याला ताप नाही माझ्या. ऐक आई, वरचे रोज काय ठोकतात कोणाच ठोक बाबा. डावीकडे, उजवीकडे. याला वर्ण दिसते कसे? याला गणपतराव पंत. अप्पा अप्पा. अण्णा, फोटो. काय फोटो? फोटो फोटो. कसला फोटो बाबा? ओळखा. अरे कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय.
बघू बाबा कोण आहे तो. कार्ट्या माझा माझा फोटो तिकडे लावलाय. मी मेलोय. अहो मागे शृंगार पण काय पंचायत झाली, ओळख करून देताना सगळ्यांचे फोटो होते, नेमका तुमचाच फोटो नव्हता. आता मिल मध्ये बढती नाही तर इथं तर देऊया म्हणून लावलाय. मेल्या आले बरोबर, माझ्या मागे कटकट करू नकोस. काय वाट सारखे माझ्यावर कशाला वाईटकता. तुम्हाला ना मुलाचं कौतुकच नाहीये. असं बापाला केव्हा पण पोहोचव, तुझं कौतुक करतोय मी. ते सावंत बघा त्यांचं काय केलं, त्यांना कसलं कौतुक आहे तुझं. आपल्या मुलाबद्दल किती भरभरून सांगतात ते. नाहीतर तुम्ही छे 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 हे 33 कोटी देवी देवतांनो आमच्या अण्णांमध्ये चमत्कारिक बदल घडवा. जसा वाल्याचा वाल्मिकी झाला, रंकाचा राव झाला, तसं आमच्या अण्णांमुळे काहीतरी होऊन जाऊन देत. नको नको, रोज संध्याकाळी अण्णाचा गणपत करतोस तेवढं खूप आहे मला. अण्णा मला एका प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर द्याल. बोल. खरं खरं सांगा. बोल रे. तुम्ही दामोदर पंतांचे चिरंजीव ना? म्हणजे नाही त्यांच्यातला एक पण गुण दिसत नाही म्हणून म्हटलं. अरे त्यांच्यातला एक गुण जरी माझ्यात आला असता ना तुला सुतासारखं सरळ केलं असं धरून. हिंसा, माणसाने अहिंसेचा मार्ग स्वीकारायला हवा. बसा. अहो चिडल्यानं काय होतं माहिती आहे ना, हा छोटा मेंदू आहे ना मोठ्या मेंदूर आदळतो, त्यातून स्पंदनं बाहेर पडतात, मन भ्रष्ट होतं, मनात अविचार येतात. त्यासाठी काय करायचं, ध्यान करायचं, शांतपणे बसायचं, डोळे मिटायचे आणि बोलायचं. हो बोला. हो डोळे कोण माझा बाप मिटणार आहे. तू ना तू मला लवकर वेडा करणार आहेस. ओ सावंत अण्णांना वेडा म्हणा. अरे माई नाही काय नाही काय नाही, काय विचारपूस करतो त्याची. अण्णा माई घरात नाही, देवळात गेले. बरं झालं मग तुम्ही आला. तुला दाखवतो आता माणसाने अहिंसेचा मार्ग स्वीकारावा. त्याने काय होतं, छोटा दामू मोठ्या माईवर आदळतो, मग अण्णाची स्पंदनं बाहेर पडतात, मग डोळे मिटायचे आणि ध्यान करायचं आणि म्हणायचं माई म्हण माई. डोळे कोण तुझा बाप मिटणार. मग मिटा ना. अहो काय तणतण चालवली आहे, तिकडे नाक्यापर्यंत आवाज आला, काय झालं काय. असं काय आपल्या आयुष्यात जे आपण लोकांना सांगावं. का नाही आता फोटो लावला सांगितलं असतं ना सगळ्यांना. बाबा गप रे बाबा जरा गप. अहो आज लवकर घरी आलात, दिवस वाईट गेलेला दिसतोय. चांगला कधी जातोय. कसं जाणार मेला तू असल्यावर. आता उदी लावलं ना जाल चांगला दिवस. अहो एक तर दिवसभर त्या खिडकीपाशी बसून बिचारा कंटाळलेला असतो. म्हणून मी कामावरून आलो त्याने माझे क्लास घ्यायचे. आणि क्लासचं नाव काय, छोटा मेंदू मोठा मेंदू. रात्रीची ती फरफट त्याला नाही झेपत आता. काय होतं का हो रात्रीचं आपल्याकडे. काय नाही रे बाबा, आम्ही दोघं शुभम करतो म्हणतो आणि दोन दोन क्वार्टर लावून टाईट असतो. मेला संध्याकाळचा कानफडात मारतो आणि आजपासून नवीन सुरू केलंय. काय इथे बसा. आज छोटा मेंदू आहे ना मोठ्या मेंदूला आठवतो, माझी स्पंदनं बाहेर पडतात. काय मेला डॉक्टर आमच्या घरानं जन्माला आलाय. तू सुमन कुठे आहे. क्लासला गेलीय. आणि काय हो डबा जड लागतोय, खाल्लेला दिसत नाहीये. आज तुम्ही काय केलंय. चला घरात कोण माझं ऐकतच नाही बाबा. डोळे मिटायचे ओम बोलायचं. बरं अगं अगं तू रात्री भाजीत मीठ घालायला विसरलीस. मी कौतुकाने माझ्या मित्रांना म्हणालो ह्या आमच्या संसाराची भाजी खाऊन बघा, भाजी खाल्या मला म्हणतात कसे. इतक्या वर्षांनी कळलं अजून तुझा संसार बेचवायचे. अहो काल रात्रीच्या भानगडीत मिठाची बरणी कुठं घरंगळत गेली ती आज दुपारी सापडली. तुम्हाला सांगेन म्हटलं तुम्ही निघून गेलात. हो मी सुद्धा मागून धावत होतो. अण्णा थांबा अण्णा थांबा तुम्ही. अरे तुझा आवाज ऐकला मी जोरात पळत सुटलो. मला कधी नव्हे तो वॉचमनच्या आधी मी मिलवर. तुम्ही वॉचमन आहात क्या हा माल. अरे हो हा तो सरपोदर दिसला होता. काय म्हणाले. काय म्हणणार, मला बघितलं थोपाड फिरवलं ना मेल्याने. शृंगारपुरीने सगळं जाऊन सांगितलं असणार. काय सांगितलं शृंगारपुरीने. त्यांना आपली सुमन पसंत पडली. काय बोलले हुंड्याबद्दल वगैरे काय 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 बोलले बोलले हुंड्याबद्दल. काय हुंड्याबद्दल ते तृप्त आहेत. तुम्ही 5-5 तोळे त्यांच्या गालावर दिलेत. मी विचारलं त्यांना काय आणखी हवे काय तोळे तोळे हवे का तुम्हाला तोळे. ते बोले नको आता माझ्या गालावर आले गोळे. काय हो या प्रकरणाबद्दल काही विचारलं. नाही मला तसं वाटत नाही, पण आपली मुलं सुसंस्कृत नाहीत हे दाखवायला शृंगारपुरीचं एक गाल पुरेस आहे. हो मी याला कुठनं आवाज काढतो तेच कळत नाही मला. अगं बापूजींची शिकवण ही आत्ताची पिढी जरी विसरली असली तरी त्या काळातल्या पिढ्यातून विसरलेली नाही आहे. कशावरून. शृंगारपुरीचा दुसरा गाल पुरावा आहे ना. काय सांगताय काय काय ऐकतोय काय या या गोष्टीचा ना मला अगदी वीट आलाय. हे बघा काहीतरी सांगून माझा पारा चढवू नका. अहो आपल्या सुमनला याही पेक्षा 56 चांगली स्थळं मिळतील. 56 नाही ग 53, 3 मार खाऊन गेले आहेत. नाही 51. काय 51 एक हत्ती गेला. अरे मेल्या सुमन काय वरात राहते काय 51-52 करतो ते फोडून काढे.
आपण लवकर आले की काय? बघाओ बघा कसा शाण्यासारखा वागतोय. तू शाणपण यांच्यात यायला हवं ना. काय हो, आपण एवढे डॉक्टर केले, वैद्य, उपास, तपास, व्रत, वैकल्य केली. आपण नाही, जे काही केलं ते सगळं तुम्हीच केलंय. पण परिणाम शून्य. नक्कीच कुठली तरी मोठी इच्छा अपुरी राहिली असणार. त्याशिवाय नाही जीवाचा टांगणीला लागायचा. मग आता काय मला वर टांगणार, त्यांचा आत्मा शांत होणार आहे? दुसरी आली. नाही ना, मी तुला सांगितलं होतं ना, एक ना एक दिवस तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार. म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केलं. नाही ना, मस्करी केली रे. अण्णा नमस्कार करतो. बर बर बर. उगाच उगाच कस, कारणच तसं आहे. पेढे दे, घ्या. सगळ्यांच्या वाटण्या बरोबर करा, नाही तो बांगलादेश मध्ये याने सगळं खाऊन टाकायचा. कळला? त्याला काय बोललं की हिला राग आला. पण काय रे पेढे कशाबद्दल? अगं माई काय माहितीये का, आज आम्ही दोघही सिद्धिविनायकाला जाऊन आलो. अरे वा, दोघही? उगाच उगाच कस, कारणच तसं आहे. अहो 21 रुपये द्या. काय काय? अहो मी घरातल्या बाळकृष्णाला नवसच बोलले होते. काय तो? तसा बाळकृष्ण आपल्या घरात जन्माला आला तर 21 रुपयाचे पेढे सिद्धिविनायकाला वाहिन. बाळकृष्णाकडे नवस, पेढे सिद्धिविनायकाला, त्या दोघांची आपसात भांडण नाही होणार माझ्या गिऱ्हाइक तो पळवतो म्हणून. अहो माई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा माई, आम्ही काही त्या कारणासाठी सिद्धिविनायकाला गेलो नव्हतो. या कारणासाठी. अरे देवा, तुझी नोकरी गेली का काय? नाही, काहीतरीच काय. नाही रे, मागे यांच्या मिलचा संप झाला का ना तेव्हा असल्याच रंगाचा कागद घेऊन आले होते. काय गणपत? उठ. काय माई, माझा चेहरा दिसतोय का नोकरी गेल्यासारखा? नाही रे, तुझा चेहरा दिसत नाही, पण हे आले होते ना ते कुणाला तरी पोचून आल्यासारखे दिसत होते. अरे हिने ताबडतोब गरम पाणी पण ठेवलं होतं. कधी नव्हे ते दोनदा आंघोळ केली मी. जाऊ दे. पण काय रे, काय भानगड काय आहे? सांग ना काय काय. काय पोलिओचा डोस घेऊन आलास? नाही ना, तूच सांग. नाही बाबा, तू सांग. नाही नाही, तू सांग. अरे तुझं कर्तृत्व आहे, तू सांग. तुझा मान आहे, तू सांग. विजय तुमचं ठरलं की मला पोस्टाने कळवा. बर बघ. अच्छा ठीक आहे बाबा, दोघही सांग. चल ये. तर अण्णा आणि माई कुठे आहे ती? माई आले आले. अगं ये बाहेर आहे जरा, पोरं काय सांगतायत ते आई. मिठाई मग खा, पुढा तुझ्याच कडे आहे. तर अण्णा नि माई, ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आज आमच्या आयुष्यात आलाय. अण्णा मला कंपनी थ्रू घर मिळालंय. काय काय सांगतोस काय? अहो अण्णा हे वाचा ना. बघू बघू बघू. अरे वा 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 वा. माई माई अगं पाहिलंस का? माई पाहिलं नाही, ऐकलं. म्हणजे विजय तू हे घर सोडून जाणार? आणि नाही ना, तू सुद्धा तयार झालीस? अगं माई काय बोलतेस तू? अगं अशा प्रसंगी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिला. त्यांची काय स्वप्न असतील त्याचा विचार आपण नव्हता करायला? परक्या घरातली पोर ह्या घरात आली, इथल्या वातावरणात रमली, घरातल्या सुखदुःखात सहभागी झाली, तिनं तरी आता का टेन्शन घ्यावं आणि किती दिवस घ्यावं? अगं आपल्याला या सगळ्या वातावरणाची सवय झालेली आहे. तिला ह्या विवंचेतूनच आपण मोकळी करायला नको. आपल्या आधीचा पिढीचा त्रास ह्या पिढीनं सहन केला, त्याची छाया आता पुढच्या पिढीवर पडता का म्हणे? विजय नयन गणपत. नाही मी जाय. अगं खरंच जा, तुम्ही खरंच जा. अगं अजून माझी नोकरी चालू आहे, शिवाय माईची तब्येत चांगली आहे. हा आता मगाशी ओघाच्या भरात काहीतरी बडबडली असेल, पण त्यामागची भाबडी भावना लक्षात घ्या. झालं माझं. नाही अण्णा बस, किती बोलणार रे? नाही तसं धमाल होत राग. अहो अण्णा तुमच्या मान्यतेशिवाय घरात कधी काही झालंय का? आणि अण्णा तुमची परवानगी असेल ना तरच आम्ही हे घर सोडून जाऊ. माहिती आहे माहिती आहे. हे माई चल पोरांना परवानगी देऊन टाक. चुकले रे स्वामीराया. पण काय आहे, डोक्यातल्या विचारांआधी हृदयातल्या भावनाच बाहेर पडतात. आणि विजय जरी घर सोडून चालला असला तरी या घराची पाळं मुळं तशीच राहणार आहेत, विसरलेच होते. हो आणि ही मुळं जरा तरी बरी ग, पण हे पिंपळाच्या झाडाचं मूळ आहे ना, हे काढताना नाकू नये मला. नाही ना विजय, तुम्ही खरंच जा. हो माई, पण जाण्याआधी ह्या घरातला गंभीरपणा कमी करण्यासाठी नाही ना फर्स्ट क्लास चहा कर. आता आणते अण्णा. मी फ्रेश होऊन येऊ.
ही कसली फ्रीजची ऍक्शन? बघ बघ कसा माझा मुलगा समजूतदार आहे की नाही? नाही हं, नाही ना, त्याही पेक्षा समजूतदार आहे. अगदी खरं आहे. अगं मायरचं सुखसोयीनं भरलेलं घर सोडून ह्या घरात आली, ज्या घरात मनोरंजनासाठी साधा टी व्ही सुद्धा नाही. हा आता करमणूक जे कार्यक्रम रोज असतात, रोज वेगवेगळ्या स्टोऱ्या असतात, ते स्टूल आत नेऊन ठेवा. त्यांना बोलले की तुम्हाला राग आला नाही. अरे विजय काय चाललंय तुझं? का बायकोशी बोलायची चोरी आहे? बोलायचंय ना, मग तिकडे उभा राहून बोल, मला चांगलं ऐकू येतंय. नाही ना, ही जबरदस्ती झाली. अरे जनाची नाही मनाची तरी लाज बाळा. नाही ना, तू पण ना, आज एवढी आनंदाची गोष्ट केली, तुझं आपलं नेहमीच. आनंद व्यक्त करायलाही काळ वेळ पाहावा लागतो. ए 50-60 सालातल्या चित्रपटातल्या हिरोईन सारखं बोलू नकोस, जमाना बदललाय. तुम्हा पुरुषांचा ना हाच एक गुण वाईट असतो. तुम्हाला वाटतं आम्ही बायका म्हणजे अरसिकच असतो? असतो नाही तर काय, आहातच. लग्नापूर्वी हात धरला तर लोक काय म्हणतील? आणि लग्नानंतर? अण्णा अण्णा म्हणजे चितही तुमचीच आणि पटही तुमचाच. विजय आय एम व्हेरी हॅपी टुडे. आज आनंद होणारच ग, घर मिळाले ना, मनासारखं झालंय. तसं नाही रे, मला या घराचा कंटाळा आलाय किंवा इथल्या वातावरणाचा उबग आलाय असं नाहीये. पण प्रत्येक लग्न झालेल्या बाईच्या मनात एक आस असते आणि आज ती आस माझी पूर्ण झाली आहे. पण तरी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी नेहमी वाटतं की ही एकत्र कुटुंब पद्धती अशीच राहावी. अण्णा, माई, सुमन, दामू, तू, मी, चहा चहा चहा. तुला असं वाटतंय का आपण त्यांच्यापासून दूर आवतो? अरे नाही रे. नाही ना मग माहिलच ना, ह्या घराची ही गोची आहे, जरा म्हणून प्रायव्हसी मिळत नाही. तरी बरं सुमन होती, अण्णा असते तर कसं दिसलं असतं? अरे आता तुझ्या मनासारखं सगळं झालंय ना, मग तिथे हा प्रॉब्लेम होणारच नाही. किंबहुना मी तो होऊच देणार नाही. विजय आपल्या त्या घराच्या चाव्या मिळाल्यात ना, आपण घर बघून येऊ येणार. हे गुड आयडिया. पण अण्णा, अरे त्यांची परवानगी असेल तरच जाऊया. चल चहा दे ग. चल अण्णा 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 कुठे आहेत? त्यांना जाऊन 2 वर्ष झाली. अरे तुला सांगवायला तयारी लागा. हो दामू कुठे आहे? हे दामू कुठे आहे? दामू कुठे आहे? माझा प्रश्न काय विचारताय? हो पोते टाका दामूला शोधा. दामू अरे दामू म्हाताऱ्या माणसाची चेष्टा करता मी. दामू मगाशी बाथरूमला गेला होता ना, म्हणजे आता पंत येत आहेत. काय ते पण हाफ चड्डी? अरे नाचा शर्म वाटत नाहीत म्हाताऱ्या माणसाची चेष्टा करता. आपा तुम्ही आलात? आलो म्हणजे मी का तिथे मुक्कामाला गेलो नव्हतो. हे कोण? हा थांबा, मी माझ्या तल्लक बुद्धीने सांगतो. हा माझा नातू, ही माझी ना, ती माझी नातसून आणि ती माझी सून शांता पदर. आणि तो फादर, या पोरांचा फादर गणपत. दामोदर गणपत, शांता विजय, नाही ना सुमन दामोदर. मग तुझा धाकटा दामू कुठे आहे? कॅलिफोर्निया. शब्द जड आहे जरा. आम्हाला शिकवू नका, या वाड्यातल्या पोरांना शिस्त म्हणून राहिलेली नाहीये. अण्णा हे रोज येतात ना, त्याबद्दल काही म्हणणं नाहीये. पण त्यांना सांगा त्यांच्या वाड्याचे 3-13 केव्हाच वाजलेत आणि एक 10x10 खोली आमच्या वाट्याला राहून उरलेल्या 14 खोल्यांच्या हितचिंतकांनी बळकावल्यात. बस खाली बस, तुम्ही मोठ्याने बोलाल मी कानपाटत खायचो. गणपत. हा आप्पा मी काय म्हणतो, तुम्ही जेवण थोडा आराम करा ना, काय ह्या वयात जास्त बडबडणं चांगलं नाही ना. काय रे तू काय थकलाय? चलो बरा, ह्या तुझ्या काराट्याला शिस्त म्हणून राहिलेली नाहीये. अरे वा हे कोण? हे श्रीमंत दामोदर पंत. वा वा वा, कधी गेले? हल्लीच हल्लीच, चांगले होते. हा म्हणता म्हणता जाताना मात्र नाना करत गेले. अण्णा हार काढायचा राहिला. कशाचा? फोटोचा. हार घालताय नाही ते
आपला 75 16 होता ना म्हणून घातला होता. अरे लाजा शर्मा वाटत नाही जिवंत माणसाच्या फोटोला हार घालता. अरे म्हणून तुम्हाला सांगितलं जेवण थोडा आराम करा. तुम्हाला पण दोन दोनदा मरायला आवडतं काय काय आहेत ना आपण. चला रेल्वे जाऊयात असं करत काय माणसं पाणी सांगितलं तर चमचे नेप घेऊन आले पाण्यात ना हे काय सर्प टाकलं घ्या आपा कशाला घ्या घ्या माझं चुकलं मी तुमच्या पाया पडतो बाबा. काय करताय हे माई अण्णा असे काय करतायत माई आपा मी दामू मग मी आल्या माझ्या पाया पड पड मी आल्या पड एकदा पड एकदा पड सोडा त्याला मी आता कोणाचं ऐकणार नाही. पण अण्णा दामू ह्या वेळेला इथे कसा असेल. अरे हो अण्णा मी इथे बसू. अरे बस रे तुझ्या तुझ्या कॅलेंडर बघ आजची तिथे बघ काय ती चालव आज सर्व मित्री अमोश्या अमोश्या मेलो आणि अमोश्या समाप्ती उद्या सकाळी 5:59 बापरे ठार मेलो. अगं बाई म्हणजे गेल्या वर्षी झालं तसंच याही वर्षी होणार का काय. हो आजच्या दिवसात आपण कधी येजा करणार झोपेंच्या गोळ्यांचा डोस करा आपण प्रयत्न द्या घ्या मी आप्पा आहे नाही हो माझ्या लेकरा बसलाय थोडा आले की मला असेल. अरे बघत जाऊन गोळ्या टाकर काय म्हणजे अजून साचा बदललेला नाही जाना बाबा जा लवकर. हा कोण आहे. अगं तो दामू आहे. हा कोण आहे. ही माझी सावली आहे. आधी खिडक्या लावा आधी खिडक्या लावा. हळू बोल मला कळत बाबा. हा पण हा कोण आहे. अगं दामू आहे तो. हा कोण आहे. आपला दामू आहे ग. अहो नीट बघा हा कोण. हे कोण रे तू. हे विजय नयन. आवाज करायचा नाही आपण घाबरलोय ना. तुला कसं माहिती मी घाबरलो ते. आपण म्हणजे मी घाबरलो ना. स्वतःला आवाज आव करतोस तू कोण. हा कोण. हा आपण घाबरलो ना. अहो मी गुंड. अरे देवा काहीतरी कर रे गणपत. अप्पा हे उठ उठ गण उठ. अहो मी गुंड नाहीये. आई शपथ मी गुंड नाहीये. अहो मी एक सुशिक्षित तरुण आहे. मग इथे काय एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे का. अहो मी पोलिसांचा खबरी आहे. मी गुंडांची टीप पोलिसांना देतो. अहो याला रे बाहेर काढा. अहो नको. अहो ते पोरं मला मारून टाकतील. अरे माझा प्रॉब्लेम वेगळा तू निघ इकडनं. अहो असं काय करताय. मला फक्त 15 मिनिटं लपायला जागा द्या. हो निघा उठ. अहो माझी अडचण समजून घ्या ना. अरे तू आधी बाहेर हो बाबा. चले नाही लाज असतो आपल्याला गुंड बनू नका. आई शपथ सांगतो आपण एकेकाला. ए मी दामू. ओ आई शपथ मी गुंड नाही. मला फक्त 15 मिनिटं लपायला. लाईट बंद करा लाईट बंद करा. अरे एकदा बोल रे कळत मला. अरे बापरे एकदमच अंधार झाला काहीच दिसत नाही. अण्णा हो बाहेर जाताय तुम्ही. अरे हो तरी म्हटलं सावन काकू आपल्या खोलीत कशा आल्या. अरे बाबा काहीच दिसत नाही रे सावकाश. अरे बाबा या काळोखात एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं. तो गुंड दिसत नाही कुठे. ए हास रे मग दातावर ओळखीन मी. लाईट लाव का. तिकडे जायचंय. अहो अण्णा बोलत काय बसलाय. लावा ना लाईट. लावला लाव बघ बघ पोरं गेले का बघ. हा गेली. चल खाऊन आयो. अहो मी फक्त 15 मिनिटं लपणार आहे. ते गणपत गणपत गणो 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 गणो. काय म्हातारा गणपतची व्हरायटीच काढतोय. हा कोण. हा मुलगा विजय. मावदागीर कुठं आहे. असू दे या ओळख करून देतो. शांता. पंखा कुठं आहे. नयन. तांब्या कुठं आहे. सुमान. छत्रे कुठं आहे. गणपत. मग दामू कुठं आहे. हा काय. अहो काय केलं ते. अगं चुकून हात गेला दामू म्हणून. हा दामू. माझा दामू. मी मोहन. मोहन शिंदे. गणपत. आता हा मोहन कोण. काय माहिती. हा आपला दामू. जा ना. अहो असं काय करताय. मी फक्त 15 मिनिटं लपायला आलोय ना. अरे थोडं तू आम्हाला मदत कर मग आम्ही तुला करू. तर अहो अहो माझ्या आई बापाने माझं नाव मोहन ठेवलंय. तुझ्या बापाला सांगेन मी. चालेल अण्णा असं काही वेड वाकड करू नका. पुढे सगळा घोळ होईल आणि हा माझा मुलगा नाहीये. अगं तो काय इथे कायमचा नाही राहणार आहे.
श्रीमंतांच्या पाठीमागे, त्या तिकडे पलीकडे तुमच्याकडे कोणता खलबती चालू आहे? काय नाही असंच असंच माझा दामू ओ हा तुमचा मुलगा असा काय वागतो? तुम्ही त्याच्याशी असे का वागताय? हा असा काय बडबडतोय? श्रीमंतांचा अपमान! तो आताच फरोवर झालाय, पण तो जरा कावरा बरा झालाय. कुठं तिथे? हा आफ्रिका, आफ्रिका चालेल. हे काय आमच्या स्वागत असं करतात? बाळा कसा आहेस तू? बरं आहे आप्पा, एकदम बरं आहे. काय माहित? नाही नाही, हा माझा मुलगा नाही. कोणाला कशाचं बोडक्याला कसं? गणपत. अरे तू रे, त्याला म्हटलं काय रे? उत्तर देत नाही. कधी आलास? तुला माहित नाही? अरे तू रे. नाही काय आप्पा, आफ्रिकेला आवाज जाऊ नसत ना. हाव आर यू, कसा आहेस तू? पण इथं चालणार नाही हो. बरं आफ्रिकेत कुठे होतास? आफ्रिकेत कुठे होतो? अहो मी इथं चिंचपोकळीला राहतो. हे चिंचपोकळी? ते आफ्रिकेत एक छोट खेड आहे चिंचपोकळी म्हणून. आता होय म्हणणं तर गोरा करून टाके ना तुला. होय. अरे तुझ्या परोक्ष ह्या घरात राम नव्हता रे? आहे ना, रामाची दहावी प्रेम. पडलास पडलास, कसले फुटकळ विनोद करतोय तो? छे 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 छे, या घराचं काय खरं नाही आहे कस? ओ हा तुमचा मुलगा ना? तुम्ही त्याचे आई वडील ना? तुला सर्टिफिकेट टाकू का? दामूला पाहिलं आणि माझी तहानच भागली. तरी सुद्धा दामूशी मला एकांतात चर्चा करायची आहे. काय काय चर्चा करायची आहे? काय बोलायचं अप्पा? माझ्या मनात एक हलकासा संशय आहे. कसला संशय? दामू जेव्हा लहान होता तेव्हा तो माझ्या मांडीवर बसायचा, तर आज माझ्या मांडीवर काय येत नाहीये? हा ते काय आहे, दामू जेव्हा लहान होता तेव्हा तुमची मांडी मोठी होती. आता दामू मोठा झाला, तुमची मांडी छोटी झाली. कसले वायफळ विनोद करतोय? मग काय केल्यावर आपली खात्री पटेल? काय करताय? काय करताय? आवाज बंद. ओ आवाज बंद. अहो अहो, तुम्ही तरी समजवा ना. थोडा वेळ. पटली पटली, पूर्ण खात्री पटली. अरे हा तर आपल्याच वंशाचा दिवा आहे. हा अरे पिढ्यान पिढ्या आपल्यावर कोणी आवाज चढवला की आपण हाच कोपरा पकडतो. बरोबर बरोबर. मग अशी मी याच्यावर आवाज चढवला, हाच कोपरा पकडला. पुढे उदाहरण आहेतच. हे केशवराव पंत हाच कोपरा पकडायचे, ते माधवराव पंत हाच कोपरा पकडायचे, ते नारायणराव पंत हाच कोपरा पकडायचे, ते मनोहर पंत हाच कोपरा पकडायचे. हा प्राणी कोण? मुलगा मुलगा दामू दामू. ओ मी तुमचा मुलगा नाहीये. बाहेर जायचंय ना? असं कधी म्हणेन का? चायला इकडे आड तिकडे वीर अशी अवस्था झाली आहे. अरे हे बघ मोहन. अरे मोहन मोहन मोहन. नाही नाही आपण, तो जरा कावरा बरा झालाय ना, त्या दोघांना जरा एकांतात बोलू दे. मग आम्ही केव्हा बोलणार? ये दामू ये. माझ्याच मागे लागलाय. ओ घरात एवढी माणसं आहेत ना, त्यांना मी नेहमीच भेटतो. अहो सांगा ना तुमच्या मुलाला. अहो त्याला आवरा, नाहीतर पळून पळून माझं पोरग दमेल. दमू दे, दमलं तरी मला पाणी मागेल. पाणी आणा. पाणी आणा. पाणी आलं लवकर. पाणी पाणी. ओ हा तुमचा भाऊ असा काय? अहो तो आमचा भाऊ नाही, ते आमचे आजोबा आहेत. काय? हो संध्याकाळी 6 ते सकाळी 6 आमच्या दामूच्या अंगात दामोदर पंत येतात. अहो कसं शक्य आहे? काहीतरीच काय थापा मारताय? थापा? थोड्या वेळ थांब, मग कळेल तुला. विजय. हो. हे विजय. आलो आलो. अरे पाणी आण लवकर. सोडा सोडा. आता एवढं रात्री सोडा कुठे मिळणार? मला सोडा. मी नाही सोडणार. मला सोडा. मी नाही सोडणार. अण्णा मला धरा. दामू आला. अण्णा हा गुंड इथं काय करतोय? हो अण्णा गुंड आहे गुंड. तुम्ही आले तर थांबवलंच कशाला? घ्या आपण थांबवलं बोलतोय. कोणाला सांगत बसू नका, पोलीस केस होईल. पोलीस येतील आपल्याला घेतील. मी भरपूर बडबडतोय. प्रसाद खाऊ उदी खाऊ. ओ हा तुमचा भाऊ असा काय? हो मागाशी तर निराळा होता आणि आता? पटली ना खात्री? वाटलं ना खरं हे असं आहे? अहो कसं शक्य आहे? या चांगल्या घरात असं घडू शकत? नाही तुमच्या डोळ्यानेच बघा, म्हणजे तुमची खात्री पटेल. खरं म्हणजे हा कार्यक्रम आम्ही कोणालाच दाखवत नाही. आज तुम्हाला विनामूल्य नाटक दाखवलं. अहो माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. सुमन
सुमन या सुमनचं नाव सुमनच ना ए तुमची ओळख आहे म्हणजे आहे सुद्धा आणि नाही सुद्धा म्हणजे या ज्या टायपिंग क्लासला जातात ना तिथे मीही जातो अण्णा तशी आमची फारशी ओळख नाहीये असू दे असू दे आई शपथ नाहीये ना तेच म्हटलं झाले त्याचा असू दे असू दे झाले म्हणजे खऱ्या अर्थानं झाले म्हणजे हे चित्र पाहिल्यावर नाही काय की यातलं बाहेर कोणाला माहिती नाही तुम्ही सुद्धा कोणाला सांगण्याचा प्रयत्न करू नका पण हे असं रोज होतं नाही दिवसातले दोन तास तो असा असतो नंतर आम्ही त्याला झोपवून ठेवतो सकाळी सहा ते संध्याकाळी सहा आमचा दामूच आमच्यामध्ये असतो थोडक्यात काय दामू आमच्याकडे इन्स्टॉलमेंट बेसिसवर असतो काय माहितीये का आज आमूच आहे त्यामुळे हा एजायचा त्रास आहे अहो तुम्हा सगळ्यांचंच कौतुक करावं तेवढं कमी हो अहो किती सांभाळता तुम्ही त्यांना त्याचं काय आमचं आमच्या वडिलांवर जीवापाड प्रेम होतं त्यांचं सुद्धा आमच्यावर जीवापाड प्रेम होतं म्हणून ते आता आम्हाला जीवापाड त्रास देत आहेत अहो मग यासाठी काही उपचार वगैरे अरे बाबा आम्ही भरपूर उपचार केले पण कशाचाही फरक पडला नाहीये आणि तुमच्याकडेही काही उपाय असेल ना तर कृपया सांगू नका आम्हाला पुन्हा अपयशी व्हायचं नाहीये एवढे सगळे देव असून काही करू शकत नाहीत तिथे मी काय करणार आहे बरं तुमचा कौतुक समारंभ संपला असेल तर तुम्हाला एक आठवण करून देऊ का नक्कीच मग अशी तुम्ही संकटात होतात हो म्हणून इथं आलात हो इथं आलं इथल्या संकटात सापडलात हो आता बाहेर जायला संधी मिळते तर यांच्यावर चर्चा करत बसलात तुम्हाला माहितीये का श्रीमंतात कधी ये जा करतील नाही चला झालं तेवढं खूप झालं मी निघतो चला चला तुम्ही पाण्याचा बघा चला चला नशीब गेला बाबा आहो आला नाही पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांस थँक्स थँक्यू थँक्यू गणपत मेला स्वतःच्या कर्मानी मेला गणपत आपा ओळखतो मी सगळ्यांना ओळखतो हा कोण आहे हा थांबा मी माझ्या तल्लक बुद्धीने सांगतो आता का नवीन सांगतात कोण असतो तू कुलकर्ण्यांचा रघुवीर ना रे रघुवीर कुलकर्णी ओ हो हो काय हा रघुवीर कुलकर्णी कोण अरे कोण म्हणून काय पोचता अरे ब्रिटिशांच्या कालखंडात तुझ्या आजोबांचं नाव अख्ख्या भारत वर्षात गाजत होत त्या काळी आम्ही साथीदार काही दिवस काम देखील केले आठवत आहे ओ आजोबांबद्दल नंतर सांगा हा रघुवीर कुलकर्णी कोण तोच तोच रघुवीर कुलकर्णी आणि तुझे आजोबा शाहीर विश्वासराव कुलकर्णी शाहीर अरे ते स्वतंत्र सैनिकांमध्ये देशप्रेम जागवण्याचं काम करायचे आठवताय बहुतेक आजची रात्र आपल्या जागवतात अरे त्या काळी तुझ्या आजोबा एका हातात डफ आणि कढेवर तुला घेऊन फिरायचे आठवताय 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 सगळ्या कडा आठवताय अहो पण मला आता गेलं पाहिजे माझे ते आजोबा एका आता डफ आणि माझी वाट बघत असतील ना आम्हाला फसवतोय अरे तुझ्या आजोबा तर 10 वर्षापूर्वी स्वर्गवासी झालेत काय गणपत मी होतो ना मडकधराला ओ आताही नवीन भानगड काय काय माहितीये का श्रीमंतांना थोड्या वेळ पूर्वीच काही आठवत नाही आता प्लीज हो ला हो कर ओ नाही नाही मला नाही जमणार अहो आम्ही तुम्हाला इथे थांबायला सांगितलं नव्हतं या संधी मिळाली त्या थांबायचं कशा करत बसलात हे बघा काय दाखवताय काय दाखवताय कुलकर्णी गणपत या कुलकर्ण्यांचं घराणं म्हणजे अगदी अजबा अरे इंग्रजांच्या हातावर तुरी कशी द्यायची इंग्रजांच्या हातावर नाही हो भटाच्या हातावर तुरी विनोद नकोय तो कालखंड तो आठवताय त्याला कसं आठवेल का त्या तो लहान होता आजोबांची मांडी कमरे खालचे विनोद नकोच नकोय आठवताय अरे का नाही आठवत अरे आमच्या कित्येक गोष्टी ह्यांना माहिती नव्हत्या आम्ही नाही सांगितल्या आठव 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 आठवताय आठवताय कित्येक भरपूर खूप खूप ओ विसरायला होतंय तुम्ही मदत करू का चालेल सुरुवात तुम्हीच करा आजोबांचा जन्म शेवटही तुम्हीच करा आजोबांचा मृत्यू अहो मधलं काहीतरी सांगा ना मध्ये तू आलास आता डब बोलण्यात काहीच अर्थ नाही आणि गद्यात तर नकोच नको पद्यात हे काय असत एखादा पोवाडा वगैरे हा कुठे मिळतो अरे तुझा आजोबा कसा धडाधडा गायचा अरे कित्येक मैफिली गाजवल्यात त्यांनी
अरे सभा म्हटली की कुलकर्ण्यांचं गाणं हवंच. अजूनही त्यांच्या आठवणीने ऊर भरून येतो. असेच असेच गायला उभे राहायचे, असेच आलापी द्यायचे आणि असेच असेच स्वतःहून सांगायचे की आता माझं गाणं संपलं. एखादा पोवाडा तरी ऐकव. पोवाडा? अरे बाबा संगीतातला प्रकार आहे तो. ओ माझ्या बाप जन्मात कुणी गायलेलं नाहीये. आता कशी तरी वेळ मारून ने. अहो पण येत नाही तिथे मी काय गाणार आहे. गाणार? अरे गव्याचा कोर सुद्धा सुरातच रडतो. चालेल, हवं तर सुरात रडतो. अहो समजावा ना. अरे थोडा वेळ दामू आला की पळ ना. अहो शाळेत असताना एकदा कविता गायली होती, तेव्हा मास्तरांनी महिनाभर रजा घेतली होती. माझ मुद्दम का? म्हणजे हे महिनाभर जातील. अहो तुम्ही तरी समजावा ना कुणीतरी. अहो आता आम्ही तुमचं ऐकलं ना तर ते आम्हाला तुमच्या गाण्यावर नाचवतील. का वेळ फुकट चाललाय? त्याचा सूर पडलाय. सुरावर विनोद नकोय. केशवराव, ओ केशवराव. ते पण आले की काय? केशवराव, ओ कुलकर्ण्यांचा नातू आलाय. पोवाडा गातोय पोवाडा. ओ हे केशवराव कोण? माझे वडील. माझे कोण नाहीत ना. कस शक्य आहे हो? ते म्हणतात तर का? का थोडा त्यांचा विचार बदलला. त्यांच्या डोक्यात काहीतरी हिंद केशरी आलं. तुला दंड बैठका मारायला होतील ते. नको गाऊन टाक. गातो आठवतो. बरं गणपत गाण्या व्यतिरिक्त त्याचा हल्लीचा व्यवसाय काय आहे? नाही गाणं त्याचा मेन व्यवसाय आहे. हल्ली तो पेटीवर वाटी ठेवतो आणि ट्रेन मध्ये असतो. वा 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 वा. मी एखादं गाणं ऐकवच. आमची फरमाईश आहे हो. तुम्ही उभे का बसा बसून घ्या. चला बाबा एकदाच बसायला मिळा. ते ऐकव. मर्दानी झाशीची राणी, मर्दानी झाशीची राणी, तिनं पालतं पाडून क्षण पाजलं इंग्रजांना पाणी. पाणी पाणी आणा आणा पाणी आणा पाणी आणा. ओठ बस तोठ तू बस. अरे तोठ तू बस. घणपात ओठ. शांता बस. घणपात ओठ. शांता बाई बसा. तू लक्ष देऊ नकोस. तू गा मर्दानी झाशीची राणी. मर्दानी झाशीची राणी. सुरात सुरात गा. आजोबांचा सुराट. मर्दानी झाशीची राणी. मर्दानी झाशीची राणी. तिनं पालत पाडून जन पाजल इंग्रजांना पाणी. मर्दानी झाशीची राणी. हा असं का गातोय? ते हल्ली ट्रेनवर दगड मारतात ना, म्हणून त्यांनी आपला व्यवसाय बदललाय. हल्ली प्रेतपचवाला असतो तो. महिन्याला 10,000 रुपये इन्कम आहे, शिवाय 13 वेळा जेवण आणि शर्ट पीस फ्री. महाराष्ट्रात कोणी मेलं यालाच गायला बोलवतात. हा एकमेव असं बो आहे, किती दुःखाचं गाणं असलं तरी चेहरा हसरा ठेवून म्हणतो. आता ऐकलं नाही का? मर्दानी झाशीची. तुझ्या बापान काय मागे व्हायलिन बांधलं का असं करतो ते? आजोबांचा सुर आठव. मर्दानी तिकडे काय बघतोयस? गाऊन दाखव. ओ मला सोडाल ना. मर्दानी. अण्णा हा गुंड असं काय गात बसलाय? दामू आला. अगं अण्णांना कधीपासून सवय लागली हा रात्रीचं गाणे ऐकण्याच्या? मुचकाट फोडून टाकेन. तू त्याला गाय लावलास ना? मी कधी सांगितलं गायला? ते गेले. हा आपला दामू. अरे हा अण्णा आता ह्याचं काय करायचं? कोणाचं? हा गायक. तू आता माझ्या घरात सोड, पण या एरियात जरी मला कुठे गाताना दिसलास ना तुझ्या नरड्यात ऍसिड टाके ना ऍसिड. नको. चल बार मी जातो. चल 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 तिकडे. चला तुम्ही पाण्याचा बघा. चला आता काय? नाही
पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या रंगमंचावर या. श्रोते जमलेले आहेत, तुमचं आभार प्रदर्शन करा. थोड्यांचा तुमचा सत्कार करतीलच. नको. चला मी जातो. चला चला. हा गेला काय बघतो. हो जा. चला एक संकट गेलं. आता हा दामू कशाला बाहेर गेला? ते मेले मेन संकट. माझ्या मुलाला संकट संकट म्हणून चिडवू नका. सांगून ठेवते, मग लोकांसमोर माझा अपमान करतो तेव्हा त्याला कसं काय बोलत नाहीस? आणि काय, तुमच्या वडिलांना सुद्धा माझ्या मुलाचं शरीर बरं सापडता यायला, त्याला त्या आठवणीबद्दल काही आठवत पण नाही. या सगळ्यात तुझाच दोष आहे. मी काय केलंय? तू ज्यावेळी पोटात होता तेव्हा सारखी या फ्रेम कडे बघत बसायची. एवढा देखणा चेहरा सोडून त्या हेकण्यामध्ये काय बघितलं? अण्णा आता पुढे काय करायचं? पुढे काय नाही, आता सरळ झोपेच्या गोळ्या दामूला द्या. अण्णा मला कशाला झोपेच्या गोळ्या? हो मी असं पण झोपेन ना. नको रे राजा, हल्ली मला जागरण नाही रे सनोत. अण्णा तुम्हाला बरं नाही वाटत? या माझ्या जागेवर या. यातनं वाचलो की तुला भेटतो, तोपर्यंत कुंकू काढू नको. ये दिल मांगे मोर. विजया कपाटात मृत्यूपत्र लिहून ठेवलंय. तुझ्या नावावर काय नाही रे बाबा. या बसा इथे. बसा बसा. मी तुमचे पाय दाबतो. असे मदन नको राजा, खाल्लं सुरुवात करा. अशी अशी याने पचकन आवळा. बघा हो बघा, शाण्यासारखी तुमची सेवा करतोय दामू. आले. मी दामूच. एव दामू बेटा, आता ते नयन बाबी आहे ना, तुला ग्लाचंद पाणी आणणार, ते फुरकन पियायचं आणि होरकन झोपायचं. काय बडबडत आहेत? अरे मेल्या नयन पाणी आणेल ते बेशरम या पी आणि नाल्या का हलकटा झोप रे. असं समजावून सांगा ना. अपाले अपाले. अण्णा अप्पा काय दरवाजा बाजून येणार आहेत का? अरे आलो आलो. कोण बघ बघ कोण बघ बघ. अरे तू हे थांब हे परत. काय आता काय तुझं? अहो अहो तुम्ही सोडलं तो अहो, पण ती पोरं खाली वाटच बघतायत आणि तिथं मरण्यापेक्षा इथे तडफडत जगणं आवडेल मला. नाहीतरी आता सवय झाली आहे. गणपत आले, श्रीमंत आले. यांना मी तुमची ओळख करून देतो. एवढी ओळख आहे तुमची? चला या अप्पा. ओळखतो ओळखतो मी सगळ्यांना ओळखतो, पण तू कोण आहेस? थांबा, मी माझ्या तल्लक बुद्धीने सांगतो. तू वाघमारांचा नंदू ना रे. बरोबर ओळखलं. ते बघा, बंगाली देवी आणि मद्रासी राक्षस. या नतद्रष्टाला माझ्या नजरेत समोर हाकलून द्या. पाणी दादा, पाणी घेऊन या, लवकर पाणी घेऊन या. ओ मला पाणी द्या. तुझ्या लात घालतो कमरेत. सांगितलं चालतं तर मला सांगतो. या तुमची ओळख करून देतो. अहो काय झालं, मगाशी त्याने दोनदा नाव घेतलं तेव्हा तुम्ही हो म्हटलं, म्हणून तिसऱ्या वेळी मी हो म्हटलं. माझं काय चुकलं? अरे वाघमऱ्याचा नंदू म्हटलं हो कशाला म्हटलं? त्याने काय झालं? वाघमऱ्याने आप्पा जुनो वहीर त्याने असं बाहेर काढलं. अरे त्याच वाघमाराने आम्ही कुठे लोपलो होतोय ब्रिटिशांना सांगितलं. 10 वर्ष सक्त मजुरी भोगल्याय. मार त्याला. ओ हे असं पण असतं? हे असं पण असतं. पाणी त्याला आज्ञेने पाणी दे. चल चल आज जा. अप्पा 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 तुम्ही काय केलं अप्पा? अहो तो वाघमाऱ्यांचा नंदू नाही, आपला दामू तो. अरे तोच तर म्हणाला की मी वाघमाऱ्यांचा नंदू आहे म्हणून. तो मस्करीत म्हणाला. खरं सांगतोय? तुमच्या गळ्या शपथ. बापही शपथ घ्यायला काय, बाप तर गेलाय नाही, तो आज गेलाय ना. माझ्या हातून मोठा गुन्हा झाला नाही. मी आज जातो आणि दयेचा अर्जच देतो. चला मी पण येतो. कशाला? आजोबा आणि नातवाच्या मध्ये तुझं काय काम आहे? बस खाली तिकडे बस, खिडकीकडे बघ. ह्या इकडे आलास ना तर चिरडून मारेन. सुमन मला तुझ्याशी बोलायचंय. पण मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचं नाही. प्लीज थांब. अगं काल मी तुझी क्लास मध्ये वाट पाहिली. हे बघ, मला भेटण्याचा प्रयत्न नाही केलास तर फार बरं होईल. मी तुझ्यावर अजूनही प्रेम करतो. कोण आहे? काय काय? मी तुझ्यावर अजूनही प्रेम करतो. असं असं त्याच्याकडून ऐकताना तुला काहीच कसं वाटलं नाही? अगं श्रीमंत दामोदर पंतांची नात आहेस, याच तरी भान ठेवायचंस काय?
काय आहे सुद्धा तेच विचारतोय हे काय चाललंय अरे मोहन 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 आप्पा 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 या आप्पा आता या परिस्थितीतून तुम्हीच मार्ग सुचवा काय झालं अहो इकडे अण्णा आणि माई तिकडे बघा हिच्या लग्नाचं बघतायत इकडे बघा दादा आणि वहिनी तिकडे बघा रोज नवीन स्थळ आणतायत इकडे बघा आणि ही त्या मुलाबरोबर शा आता बघूच नका मोहन 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 अजूनही त्याचा द्रष्टाचं नाव हिच्या ओठांवर आहे मला भेटू दे तो त्याची मुंडीच पिळगळतो आणि बोटी बोटी करून कुत्र्यांना घालतो नको आप्पा तसा मुलगा खूप चांगला आहे खरं सांगतोय सुशिक्षित आहे काय म्हणतोय सुसंस्कृत आहे काय सांगतोय चांगल्या घराण्यातला आहे काय म्हणतोय त्याचं घराणी आपल्या तोला मोलाचं आहे काय सांगतोय तुमच्या समोर आहे कुठं आहे तुमच्या समोर आहे अरे मग अडचण काय आहे तुम्ही तुम्ही अण्णा आणि माई यांना समजवायला हवं तो गणपत ना सगळ्यांच्याच मध्ये येतोय त्याच्या कमरेतला आतच घालतो चला थांबा पण आधी त्या मुलाबद्दलची माहिती तरी ऐकून घ्या तुझे दामू इतकं काय करतो आज अण्णा तर मला काय माहित अहो बघा नाही तर तुमच्या वडिलांच्या हातून खून व्हायचा आणि माझ्या मुलावर आळ यायचा काहीतरी अभद्र बोल लगा तसं असं तर आरडाओरडा ऐकायला आलं असं अहो आरडाओरडा होईपर्यंत आपण वाट बघायची का तिकडे जाऊ नकोस का चिरडून मारतील ते अण्णा एक परका माणूस आपल्या घरात आलाय त्याला आपणच्या सवयी माहिती आहेत असं वाटतंय का तुम्हाला वाटतंय वाटतं आता मला हायसं वाटतंय बरं तो दिसायला कसा आहे राजबिंडा होईल भारदस्त आवाज होईल गोरा गोमटा अरे होईल 6.5 फूट उंच काय नाही होणार होणार नाही होणार होणार नाही होणार होणार अरे तोच आमचा जावय होणार मी आत्ताच आता त्या गणपतला खडसावून सांगतो की सुमनच्या लग्नाची जबाबदारी तिच्या भावावर सोडा म्हणून आप्पा भाऊ नाही मोहन कोण मोहन भारदस्त आवाज गोरा गोमटा 6.5 फूट उंच अरे करून घेऊ चला अण्णा तुम्ही आपण खडसावून त्याने विचारत अरे तुझे वडील आणि माझे वडील यात फरक आहे मला तुझ्याशी एकांतात बोलायचं ये इकडे मला तुझ्याशी एकांतात बोलायचं आहे आणि मला सुद्धा तुमच्याशी बोलायचं आहे वडिलकीच्या नात्याने पहिल्यांदा मी बोलला आता पुढे काय सांगणार आपण नेहमी नेहमी असे का काय नेहमी नेहमी लहानपणापासून बघतोय काय पाहतोय लहानपणी सांगायचे मुलांनो उद्या तुम्हाला म्हातारीचा बूट दाखवतो आणि दुसऱ्या दिवशी शेजारच्या म्हातारीचा बूट आणून दाखवायची आप्पा आप्पा मुद्द्याचं बोला दामूवाला तर बट्ट्या बोलवायचा गणपत ह्या घरातली आचारसंहिताच बिघडवून टाकल्यास बघ यापुढे कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर मला विचारायचं नाहीतर उलट टांगून खालून मिरचीची धोरी देईन मी काय पोरांसमोर माझा सत्कारच करतायत ते काय 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 केलंस काय पोरांसाठी तू ऐक जन्मल्यावर बापाला विचारणार एकमेव कारण असेल ह्या विजयनं लग्न केलं स्वतःच्या कर्तृत्वानं त्यात कसलं कर्तृत्व पळून जाऊन तर लग्न केलं अरे पळायचं म्हणजे कर्तृत्व आलंच त्यासाठी धावावं लागतं क्षमता वाढवावी लागते सुमन 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 सुमनचं लग्न ह्या वर्षी व्हावं यासाठी काय धावपळ केलीस तू तेवढा वेळ देते का तुम्ही मला काय झालं मागे त्या शृंगारपुरीनं आणलं त्याला तुम्ही कान पडून काढलं रस्त्यातल्या भिक्कारड्याला आपली मुलगी द्यायची नाही बा सुमनसाठी मी स्थळ शोधले तुम्ही म्हणजे हाफ टाइम नवरा असणार संध्याकाळी 7 सकाळी 7 नाही आहे काय नाव काय त्याचं मोहन सकाराम शिंदे अरे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय हो तोच मोहन शिंदे अरे हा अरे हा मोहन आहे दामू आहे ना हा दामू दामू आहे बापरे मेलो आता काय काय आपलेच दाताने आपलेच होत अरे मेलं नको त्या ठिकाणी मणी कसले वापरतोस मराठीत मेला कधी पास नाही व्हायचा बर दामू मोहन बद्दल अजून एखादी माहिती सांग तो काय सांगणार मोहनची बातमी मी सांगतो सांगू काय सांगू ऐका अरे सांगतोयस ना मग आता इतकं वेळ काय ऐकलं नाही
माझं लक्ष नव्हतं पुन्हा सांग. काय पण कुठे लक्ष असतं, नीट लक्ष ठेवा ना. ऐका, अरे सांगतोयस ना, तुम्हाला ऐकलेच नाही का अप्पा, परत सांग. ठीक आहे, ऐका. अरे जरा मोठ्याने बोल, मला तरी कळू देत. काय झालं काय तुम्हाला, काय मला ठार मारायचं? एक तास झाला 33 बोलतोय, छाती नुसती भरून आले माहिती. आता शेवटचं सांगतो, ऐका. हा खरच बोलतोय काय रे? तुमची भंकस करताय. बापाची मस्करी करतोस, बापाची मस्करी करतोस. सोडू माझ्या बापांना, सोडू अंगावर, सोडू. अरे अरे, मला खरंच काय माहिती नाही. सुमनला विचारा. बोला सुमनला. सुमन इकडे. मोहन बद्दल काय माहिती आहे? अण्णा तसा तो खूप चांगला आहे. तुला टायपिंगच्या क्लासला पाठवलं, म्हटलं घरात एखादा सर्टिफिकेट घेऊन येशील, तर टाईप रायटरची रिबिन घेऊन आलीस. थोडा वेळ थांब, आप्पा गेले ते थरक ठपा. आप्पा तुम्हाला तर मोहनच्या खानदानाची हिस्ट्रीच सांगतो. ऐकल्यावर तुम्ही त्याला लात मारून बाहेर काढाल. ओ अण्णा, अहो असं काय करताय? आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत अस काय? तुला इथे आसरा दिला तो पसारा पसरवण्यासाठी नाही. अहो पण अण्णा, दामो कशाला वैतागतोयस? अरे हा दामो नाही इथे. गोची झाली ना सगळी, त्यासाठी मी तुम्हाला आधी सावध केलं होतं. हल्ली तुमच्या घरगुती चर्चा फार वाढायला लागल्यात, नाही असा मला गांभीर्याने विचार करायला हवाय. नाही अप्पा, विचार करायचा असेल ना तर आपल्या या दामोचाच विचार करा. काय झालं? काय बहिणीसाठी स्थळ आणलंय. काय झालं? नाव काय? मोहन. आणि या लोकांनी हल्ली धर्मांतर केलंय. काय सांगतोय? असं असेल तर हे स्थळ रद्द. ओ काहीतरीच काय बडबडताय? 96 कुळी मराठा आहेत ते. तुला काय माहिती असणार? तू तर असतो आफ्रिकेला ना, तुला इकडची एवढी कशी माहिती असणार? अप्पा अप्पा अप्पा, त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. खाणार काय? खाणार काय? अप्पा मुलगा काही कामधंदा करत नाही, आई गॉगल लावून लॉटरीच्या तिकीट विकते, बापाचे दारूचे धंदे आहेत. नाही नाही काय, मी गेलोय 5 वेळा. नाही ते आपलं हे मोहनची चौकशी करायला. ओ तो सरकारी कचेरीत कामाला आहे. अरे जेल मधला प्रत्येक कैदी हेच सांगतो. हे बघा आयडेंटिटी कार्ड बघू रे बाबा. हो का? आपला दामूचा फोटो बघा, है ना. लग्न मोहन करणार आहे ना, बघतो तुझं लग्न कसं होतं ते. दिसण्याबद्दल बोला ना. दिसण दिसण अप्पा, अहो तो काय दिसतो? डांबर डांबर. कुठली आई आपल्या लहान बाळाला नजर लागू नये म्हणून लहानपणी ते काजळ लावते, त्याची आई त्याला चुना लावायची चुना. अप्पा 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 अप्पा, तो माझ्यासारखा दिसतो. हे घ्या, नवीन आहे का? अरे सुमनसाठी होणारा नवरा तिच्या भावासारखा दिसतो, म्हणजे लग्नानंतर 5 परतावा नाही, डायरेक्ट भाऊबीज. अहो अण्णा अप्पा, अहो अण्णा अप्पा अप्पा अप्पा, मीच मोहन शिंदे. मी इथं काय करतोय? मार त्याला, मार. मीच मोहन शिंदे. पाहुणे आले, पंत आले. अरे या 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 जावय बापू, या या बसा, दमका दमका. आता बोला काय बोलायचं, आणि हे काय आपण एकटेच? आई वडील कुठे आहेत? नवऱ्या मुलाशी आम्ही बोलत नाही. काय गडबड? आता बोला. हो बोलत काय बसलाय? पोलीस आपल्या इकडे, ही आमच्या घराण्याची रीत नव्हे. रांगत झालं चा दिले. गणपत जावय बापू आले आहेत ना,
करा करा लग्नाविषयी चर्चा करा पहाट झाले मी स्नान करून येतो. नको अप्पा तुम्ही थांबा. अण्णा त्याला कसलं घाबरतोय मग मध्ये मध्ये बडबडायचं नाहीतर कानाखाली आवाज काढेल. झालं चला पाणी होता पंचाणा चला 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 सुमन दहा त्यांच्या तयारी लागली लवकर नशीब त्यांच्या लक्षात नाही चड्डीवर फिरतायत ते आता हा गाल फोडला असता माझा. हा का दुखतोय पण हो तेरा क्या होगा काल्या. अण्णा अण्णा मी जे काही बोलेन ते ऐकून झाल्यावर जर तुम्ही निर्णय द्याल तो मला मान्य आहे. मीच मोहन शिंदे पण काल संध्याकाळी जो तुमच्या समोर आलाय तसा मोहन मी नाही आहे. अहो मी खरोखर एका चांगल्या घराण्यातला आहे. अण्णा मी गुंड वगैरे कुणीच नाही आहे. हो खाली उभे ते सगळे माझे मित्र आहेत. अण्णा माझं सुमनवर प्रेम ही गोष्ट खरी आहे आणि त्याच निमित्तानं मी या घरात दाखल झालोय. कारण कारण रोज संध्याकाळी 5 वाजल्यानंतर सुमनच्या वागण्यातला बदल मला जाणवायचा. ती सारखी मला टाळायची. मला प्रश्न पडायचा की मला टाळते का. माझ्या मनात नको नको त्या शंका येऊ लागल्या म्हणून मी 2-3 हिसा पाठलागी केलं पण ही थेट घरी यायची. मग प्रॉब्लेम काय. पण आज मला तो प्रॉब्लेम जाणवलाय. अण्णा अण्णा मला तुमची परवानगी हवी आहे सुमनला या विवंचनेतून मोकळं करण्याची. माझा निर्णय अजूनही तोच आहे. एवढं सारं सोसू नये मार खाऊ नये कारण अशा परिस्थितीत तुम्हा कुणाची चूक नाही हे जाणवलंय. तुझे विचार अगदी माझ्यासारखेच रोग ठोक आहेत ऐकून खूप बरं वाटलं. हो अण्णा मला खरंच आनंद होत आहे. माझी मुलगी एका चांगल्या घरात चालली. माई माई यावं तुमच्या प्रार्थनेला आज खऱ्या अर्थाने यश आलं. नाही अण्णा अण्णा तुम्ही सारणीच्या चक्रातून बाहेर पडलं पाहिजे तर माझ्या प्रयत्नाने यश येईल. पडतील एक एक करून सारेच पडतील. विजय नयन त्याच्या घरी जाईल काही दिवसांनी तू सुमनला घेऊन जाशील. अण्णा दामू आणि तुम्हा दोघांच अरे अरे म्हातारे म्हातारे आता ह्या वयात कुठं जाणार. आणि तुला खरं सांगू रोज संध्याकाळी असे पंत येतात ना त्याच्यावरच आम्ही जगतोय रे. तू असं का प्रथमच पाहिलंस म्हणून त्याची तीव्रता तुला अधिक जाणवली असेल. पण दामूचं येणं जाणं आम्हाला रोजचं झालं रे. दामू म्हाताऱ्यानं दामूचा मरेपर्यंत विरंगुळ राहणार आहे. म्हणजे हे असं सुरू राहावं असं वाटतं तुम्हाला. गणपत हे असं असावं असं वाटतं. अप्पा गणू 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 हा कोण सांगू काय रे वाघमारेंचा नंदू म्हणून. नको ओळखलं नाही जावे बापू. अरे हो या या जावे बापू या या तुम्हाला आमच्या खानदानाची ओळख करून देतो. या हे गणपतराव पंत हा माझा नातू ही माझी नातसून ही माझी नात आणि आता ही माझी सून शांता हे केशवराव पंत हे माधवराव पंत हे नारायणराव पंत हे मनोहर पंत हे शरदाचं चांदणं कोण. ते जायचे मार्गावर आहेत गणपतराव पंत. काय रे तू काय मोठा झालास का. माझ्या वडिलांच्या जागेवर फोटो लावतोय. फोटो लावला कशाला काढता. दामू आला दामू आला अरे मारू नका. दामू आला श्रीमंत दामोदर पंतांच्या वाड्यातही श्रावणातल्या सारखा हा ऊन पावसाचा खेळ चालूच आहे आणि तो चालूच राहणार. पंतांना वेळेचं भान फार. आपल्या विजय सारखा दिसतोय. नाही नाही नैना सारखा दिसतोय. नैनाचे फक्त डोळे घेतले
आणि मोहनचा ब्युटी स्पॉट. अरे सावरले सा, चला तयार लागा बाबा. आज नातवाच्या गडबडीत आपण विसरलो हो ना. आले आले का सगळे? हो आले. या लवकर, या लवकर आले. या या. अप्पा अप्पा काय आणणार दामू? मग श्रीमंत कुठे आहे? गणपत.